सो स्टार्ट करूया. आपल्याला जे पूर्व परीक्षा आहे ज्याचं नाव आता महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अशा पद्धतीने केलेला आहे, जे गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस कंबाइंड प्रिलिम्स एक्झामिनेशन. ओके, तर याच्यामध्ये पर्यावरण हा विषय आता इन्क्लूड केलेला आहे. याच्या अगोदर हा विषय आपल्याकडे होता, पण इतकं डिटेल्ड त्याचा सिलेबस वगैरे अवेलेबल नव्हता. जनरल ॲग्रिकल्चर रिलेटेड वगैरे अशा पद्धतीनं हा पूर्वी होता. सो आता आपल्याला हा नवीन सिलेबस तशा अर्थाने थोडा डिटेल्ड सिलेबस आपल्याला शिकायचा आहे. ओके, सो सुरुवातीला आपण सिलेबस काय आहे बघू. तर पहिला बघा की सिलेबस आपण याच्यासाठी बघायचा, कारण आपण जी पुस्तकं रेफर करणार आहोत तर त्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये जनरल कंबाईंड एक्झाम जे आहे किंवा आपली राज्यसेवा पूर्व मुख्य जे आहे, तर त्याच्या सिलेबसच्या अनुषंगाने ती पुस्तकं लिहिलेली आहे. तर त्यामुळं तिथं बरंचसं डिटेलिंग असणार आहे, तितकं डिटेलिंग आपल्याला आवश्यक नाही. ओके, त्यामुळे आपल्याला सिलेबसला काय आहे हे आधी पाहिलं पाहिजे. पहिला टॉपिक आहे मानवी विकास आणि पर्यावरण. ओके, म्हणजे आता पर्यावरण हा विषय आपण का शिकतोय, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्या पर्यावरणाचा ऱ्हासामुळं उलटं ह्युमन्सना आणि बाकीच्या ऑर्गॅनिझम्सना, मग प्लांट्स असतील ॲनिमल्स असतील, तर त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत. ओके, त्यामुळे आता पर्यावरण हा विषय आपण बऱ्याचशा क्युरिक्युलम मध्ये आहे किंवा प्रत्येक सामाजिक राजकीय पातळीवरती हा विषय गांभीर्याने घेतला जातो. तर या विषयामध्ये किंवा पर्यावरणाचा ऱ्हास ही कधीपासून सुरुवात झाली, जसं ह्युमन डेव्हलपमेंट वाढत गेलं, आपण मशीनचा वापर करायला लागलो, फॉसिल फ्युएल्स वापरायला लागलो, ज्याला आपण जीवाश्म इंधन म्हणतो. राईट, जीवाश्म इंधन म्हणजे आपण कोळसा किंवा क्रूड ऑइल हे सगळं काय आहे, तर कधी काळी मोठी मोठी जंगलं किंवा वन्य प्राणी हे जमिनीखाली गाडली गेली, कोटी लाखो वर्षे ही जमिनीखालीच तशाच अवस्थेत होते. त्याच्यातून दाबांनी आणि काही अंतर्गत क्रियांनी याचं कन्वर्जन कोळशामध्ये किंवा क्रूड ऑइल किंवा गॅसेस मध्ये झालं. ओके, आता हेच आपण जो काही कार्बन सोर्स हा आहे जमिनीखालचा, हा आपण आज ॲज अ इंधन म्हणून वापरतोय. ओके, तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग एअर पोल्युशन वाढलं, बरेचसे आपण केमिकल्सचा शोध लावला, त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन वाढलं, सॉइल पोल्युशन वाढलं. या सगळ्या आपल्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये जसं आपण डेव्हलप होत गेले, जशी आपली इकॉनॉमी डेव्हलप होत गेली, जसं आपलं सायन्स डेव्हलप होत गेलं, ओके, तर त्यामध्ये बऱ्याचशा ह्या फेजमध्ये आपण पर्यावरणाला कॉम्प्रोमाइज करत गेलो. म्हणजे पर्यावरण जे इतक्या वर्ष डेव्हलप झालेले आहे, जी काय जीवसृष्टी आहे, तर ती त्याचा आपण ऱ्हास करत गेलो, त्याचा आपण डिग्रेडेशन करत गेलो. ओके, तर त्या संदर्भाने हा पॉइंट आहे. नेक्स्ट आहे पर्यावरण पूरक विकास. म्हणजे आता आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास केल्याशिवाय विकास होणारच नाही का? का आपण पर्यावरण सुद्धा अबाधित ठेवून हेल्दी ठेवून आपण विकास करू शकतो? तर या अनुषंगाने इथं चर्चा आहे. इथं आपण दोन मॉडेल्स घेऊ शकतो, इंडिया चायना. बघा, आपल्याकडं जी डेव्हलपमेंट मोस्ट ऑफ दी होते ते एन्व्हायरमेंटचा ऱ्हास करून होते. आता ही फेज 50 60 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी युरोपियन कंट्रीज मध्ये होते. ओके, म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर युरोपियन कंट्रीज मध्ये आता आपली जी फेज आहे त्या फेज मध्ये ते होते. तिथं सुद्धा पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास त्या काळात झाला, त्यांना त्याची नंतर जाणीव झाली. आता तुम्ही बघा युरोपियन कंट्रीज मध्ये किती क्लीन एअर आहे किंवा वॉटर किती प्युअर मिळतं, कारण आता ते विकास आणि पर्यावरण हे पॅरलल घ्यायला शिकलेले आहेत. हे एकमेकाच्या विरोधी गोष्टी नाही आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला विकास करायचा असेल तर ते पर्यावरण पूरक विकास सुद्धा करू शकता. तर ते कशा पद्धतीनं होऊ शकतं, तर हा पॉइंट इथं डिस्कस केलेला आहे. हे जे दोन्ही पॉइंट आहेत हे थोडे डिस्क्रिप्टिव्ह आहेत, इथं ऑब्जेक्टिव्ह खूप कमी आहे. म्हणजे आपल्याला याच्यावरती जे प्रश्न विचारले जातील ते कन्सेप्च्युअल संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातील, येतं लक्षात. नेक्स्ट पॉइंट आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, म्हणजे नॅचरल रिसोर्स कॉन्झर्वेशन, स्पेशली फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. ओके, आता नॅचरल रिसोर्सेस कुठले आहेत, ज्याचा आपण कमर्शियली युटिलाइज करतो किंवा वापर करतो, एअर असेल, वॉटर असेल, फॉरेस्ट असेल, त्यानंतर सॉइल आहे, जेवढ्या काही निसर्गात आपल्याला फ्रीली
ह्या गोष्टी अवेलेबल आहेत, किंवा आपण खनिज घेतो, मिनरल्स आहेत मायनिंग मधून आपण काढतो, तर हे सगळे नॅचरल रिसोर्सेस झाले. तर याचं आपण कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, आणि इथं स्पेशली फॉरेस्ट कॉन्झर्वेशनला हायलाईट केलेलं आहे, म्हणजे इथं आपल्याला सुद्धा अभ्यास करताना फॉरेस्ट कॉन्झर्वेशन या विषयाला आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. ओके, नेक्स्ट येतोय विविध प्रकारची प्रदूषणे. आता हा खूप मोठा टॉपिक आहे, याच्यामध्ये एअर पोल्युशन येतं, त्यानंतर वॉटर पोल्युशन येतं, त्यानंतर सॉइल पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे, अगदी अलीकडचे कॉन्सेप्ट आहे लाईट पोल्युशन, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर हे सगळे प्रदूषक आहेत. तर ही प्रदूषक का निर्माण झाली, ह्याच्यातले महत्वाचे घटक काय आहेत, त्याच्यामुळं काय निसर्गामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत, याचा ॲनिमल्स वरती, प्लांट्स वरती आणि स्पेशली ह्युमन्स वरती काय परिणाम होतोय, तर हे सगळं आपल्याला या विविध प्रकारची प्रदूषके किंवा प्रदूषणे ह्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. त्यानंतर येतं पर्यावरणीय आपत्ती. आता पर्यावरणीय आपत्ती म्हणजे काय, की आपण जे काय हा मागच्या 200-250 वर्षामध्ये कारभार करतोय, ज्याला आपण आपला विकास म्हणतोय, ह्यालाच आपण डेव्हलपमेंट म्हणायला लागलोय, तर याच्यामुळे जो काय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, तर पर्यावरण आता आपल्याला उलट उत्तर देणार आहे. म्हणजे आपण पर्यावरणाला डिस्टर्ब केल्यानंतर जो काय पर्यावरणाचा बॅलन्स होता, ओव्हरऑल अर्थचा बॅलन्स होता, इकोलॉजीचा बॅलन्स होता, तो आपण त्या डिस्टर्ब करतोय. तर आता त्या डिस्टर्ब झाल्यामुळं आपल्याला काही हार्मफुल इफेक्ट आता बघायला मिळत आहेत, जसं की आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ओझोनचा जो लेअर आहे त्याचा क्षय होत आहे, तो पातळ होत चाललेला आहे. त्यानंतर ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे किंवा ओव्हरऑल ह्या पर्यावरणाचा ऱ्हासामुळे काही आपत्ती आपल्याला येत आहेत. जसं आता आपण बघतोय की याच वर्षी बघा सह्याद्री पर्वत जो आहे तो कम्पेअर टू हिमालया हा स्टेबल मानला जायचा. तिथं भूस्खलन, लँडस्लाइड जे आहे ते खूप कमी प्रमाणात व्हायचं ऍज कम्पेअर टू हिमालया. ओके, पण आता ह्या वर्षी बघा आपल्याकडे सुद्धा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, सह्याद्रीच्या रांगामध्ये सुद्धा खूप पाऊस झाला, कोकणामध्ये बरेचसे कॅज्युलिटीज झाले. तुम्हाला न्यूज पेपरमध्ये वाचलं असेल तुम्ही की काही गावाच्या गावं ह्या भूस्खलनामध्ये, लँडस्लाइड मध्ये गाडली गेली. तर हे सगळं आहे, हे सगळं आपण जो वातावरणात बदल केलेला आहे, तर त्याच्यातून ह्या घडणाऱ्या सगळ्या अनिष्ट परिणाम आहेत. ओके, त्यानंतर आता पुरांचं प्रमाण वाढलेलं आहे, दुष्काळचं प्रमाण वाढलेलं आहे, पाऊस अवेळी झालेला आहे, हे सगळं पर्यावरण आपत्तीमध्ये येतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, आता हे सगळं आपण ऱ्हास करतोय, पण पॅरलल काही शासकीय यंत्रणा किंवा काही देश किंवा काही स्वयंसेवी संस्था या पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत, आणि या संस्था या पर्यावरणाचा ऱ्हास कसं थांबवता येईल या दृष्टीनं अगदी गाव पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. तर या संस्था कुठल्या आहेत, त्यांचे हेडक्वार्टर काय आहेत, ह्या संस्थाने एकत्र येऊन आलं लक्षात, एक मी ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू देतोय. आता इथून पुढे आपण पॉइंट फॉर्मॅट मध्ये जाणार आहोत, म्हणजे हे तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करा, कारण एन्व्हायरमेंट टॉपिक हा खूप व्हास्ट आहे, आपल्याला इथं टू द स्पेसिफिक सिलेबस वाईजच बघायचं आहे. ओके, आता पहिला जो टॉपिक आहे मानवी विकास आणि पर्यावरण किंवा पर्यावरण पूरक विकास, मगाशी मी बोललो की विकास हा आपण पर्यावरणाला सोबत घेऊन सुद्धा करू शकतो, पर्यावरणाचा ऱ्हास करूनच विकास केला पाहिजे असं नाही, पण त्याची प्राईस जास्त असते. त्यामुळे आपल्याला सोप्या गोष्टींमध्ये जिथं पर्यावरणाचा ऱ्हास करून आपण रोड कन्स्ट्रक्शन करणं, डॅम कन्स्ट्रक्शन करणं हे इझी असतं. आपल्याला जर एन्व्हायरमेंटचा आपण जर विचार केला तर आपली त्या गोष्टीची कॉस्ट वाढते. त्यामुळे बरेचसे जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, विकसनशील देश आहेत, तर हे थोडं नकार दर्शवतात. किंवा काही अमेरिकेसारखे देश आहेत जे विकसित आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, तरी ते एन्व्हायरमेंटला व्हॅल्यू देत नाही. त्यामुळे फक्त युरोपियन खंड असा आहे किंवा त्यामध्ये सुद्धा नॉर्दिक कंट्रीज जिथं नॉर्वे, स्वीडन, फिनलंड वगैरे आहेत, हे जास्त अवेअर आहेत एन्व्हायरमेंट बद्दल, जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट करत असताना ते एन्व्हायरमेंटचा खूप विचार करतात. तर आता
आपण ह्या टॉपिक मध्ये काय बघणार आहोत की ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये आपली इकॉनॉमी डेव्हलप झाली, सायन्स डेव्हलप झालं, समाज डेव्हलप झाला, श्रीमंत झाला, ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपण कुठल्या कुठल्या पर्यावरणीय समस्या डेव्हलप केल्या, याच्यामध्ये आपण दोन प्रकार करू शकतो. एक आहे शहरातील शहरी भागातील समस्या आणि दुसऱ्या ग्रामीण भागातील समस्या. आता शहरी भागातील म्हणायचं झालं तर आता सध्या जो करंट टॉपिक आहे दिल्ली प्रदूषण, दरवर्षी बघा तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये हा सगळ्यात सिव्हिअर सिच्युएशन होते दिल्लीमध्ये. सगळ्या न्यूज चॅनेलला सगळ्या पेपरमध्ये हा एकच मुद्दा असतो की दिल्लीमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात पोल्युशन आहे. या मंथ मधलं तर तुम्ही चालू घडामोडी वाचला असेल. सध्या आपण जगामध्ये 2 नंबरला आहोत पोल्युशन मध्ये. लाहोर ह्या सिटी नंतर काही दिवसांपूर्वी फर्स्ट किंवा सेकंड रँकला आपण दिल्ली प्रदूषण दिल्लीमधलं जे वातावरण आहे ते सगळ्यात मोस्ट पोल्युटेड सिटी सध्या आहे. तर हे का झालं फक्त दिल्लीतली लोक आणि दिल्लीतले व्हेकल्स किंवा इंडस्ट्री एवढेच याला रिस्पॉन्सिबल आहेत का, की त्या आजूबाजूला जे भाताची शेती होती आणि ह्याच महिन्यामध्ये भात कापणीला येतो आणि त्या भात कापणी केल्यानंतर जे काय ऑर्गॅनिक मॅटर शिल्लक राहतात, काडी कचरा शिल्लक राहतो, ते बरेचसे शेतकरी पेटवतात, त्याच्यामुळे पुन्हा त्याच्या धुरामध्ये दिल्लीच्या आजूबाजूच्या धुरामध्ये वाढ होतं. तर हे पण एक कारण आहे. आणखीन काही कन्स्ट्रक्शनचे कारण आहे दिल्लीमध्ये की ज्याच्यामुळे धूळ जास्त असते. बरं, ह्या नोव्हेंबर महिन्यामध्येच का हा सिव्हिअर प्रॉब्लेम असतो, कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये आता थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा वाऱ्याचा वेग खूप कमी असतो किंवा वारा हा स्टॅटिक असतो, संत असतो. तुम्ही उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बघा वारे खूप वेगाने वाहत असतात. त्यामुळे एखाद्या सिटीमध्ये जे पोल्युशन तयार होतं व्हेकल्समुळे असेल इंडस्ट्रीमुळे असेल हे सगळं तिथंच राहतं, ते बाहेर निघून जात नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम ऍग्रिवेट होतो. असं नाही आहे की दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यातच अचानक व्हेकलची संख्या जास्त वाढते, येतं लक्षात. तर हे सगळा जो विषय आहे तर हे मानवी विकास आणि पर्यावरणामध्ये काय काय समस्या निर्माण झालेत हे आपण डिस्कस करणार आहोत. याच्याबरोबरच आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय, रोड डेव्हलप करतोय, रेल्वे आपण नवीन नवीन टाकतोय, मोठी मोठी धरणं बांधलेली आहेत, वेगळ्या ठिकाणी मायनिंग ऑपरेशन्स करतोय, तर याच्यामुळं जी जंगल तोड झाली किंवा जिथं एकदम पर्यावरण पूरक जीवन पद्धती होती आदिवासी लोकांची, तर तिथं आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमुळं जे काय तिथल्या पर्यावरणाचा ऱ्हास घडवून आणला, तर त्याच्याविषयी आपण या टॉपिक मध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन मुळे किंवा स्पेशली धरणामुळे जी विस्थापित झाली किंवा बरेचसे जंगल पाण्याखाली गेले, तर आपण धरणाला आपण काही पर्याय देऊ शकतो का, तर अशा पद्धतीनं किंवा रोड आणि रेल्वे तर आपल्याला हवे आहेतच, पण मग रोड रेल्वे बांधत असताना जो जे रोड जंगलातून जातात किंवा रेल्वे जंगलातून जातं इथं आपण काही असे फ्लायओव्हर्स डेव्हलप करू शकतो का, की ज्याच्यामुळं जे अॅनिमल्स आहेत त्यांना इझी पास होता येईल एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला, त्यांचं फ्रॅगमेंटेशन होणार नाही, तर हा सगळा मुद्दा इथे येतो. ओके, त्यानंतर आणखीन एक मुद्दा आहे, सध्या बऱ्याच वेळा हा चर्चेला जातो, स्थानिक ज्ञान, त्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॅडिशनल नॉलेज म्हणतो. ओके, आता ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजे काय, सिम्पली बघा आपल्याला जर जखम झाली तर आपण हळद पावडर टाकतो. म्हणजे आता हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहेत, हे आपलं पूर्वापार आपल्या पूर्वजांनी शोधून काढलेलं आहे, हे काय आत्ता सायन्स सांगत नाही आहे, हे आपल्या आयुर्वेदांमध्ये बऱ्याचशा टेक्स्टमध्ये किंवा इन जनरल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ओरली हे सांगण्यात आलेलं आहे, किंवा निममध्ये जे गुणधर्म आहेत कडू निममध्ये, असे बरेचसे जे स्थानिक नॉलेज आहे. किंवा शेती करताना कुठल्या नक्षत्रामध्ये कधी पाऊस पडतो, त्यानंतर कुठल्या टप्प्यांमध्ये पावसाचं प्रमाण कसं असतं, कुठल्या महिन्यामध्ये कुठली शेतीची कामं केली पाहिजे, हे जे स्थानिक ज्ञान आहे, म्हणजे माणूस एखाद्या ठिकाणी तुम्ही आम्ही आता महाराष्ट्रात सेटल आहोत, आपले समजा मागचे 20-25 पिढ्या ह्या महाराष्ट्रातच आहेत, तर ह्या पूर्ण पिढ्यांना आपल्या अनुभवातून काही नॉलेज मिळालेलं आहे या निसर्गाचं ऑब्झर्वेशन निरीक्षण करून, तर त्याला स्थानिक ज्ञान म्हटलं जातं. हे आता का जास्त महत्वाचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास चाललेला आहे तो आता आपण ज्या विचित्र प्रकारची डेव्हलपमेंट करतोय त्याच्यामुळे हे इश्यूज होत आहेत. तर आतापर्यंत हे स्थानिक ज्ञान वापरून सुद्धा आपण विकास करू शकतो किंवा आपल्या गरजा भागवू शकतो, त्यासाठी ह्या स्थानिक ज्ञानचं किंवा ट्रॅडिशनल नॉलेजचं गरज आहे. ओके, किंवा ह्या स्थानिक नॉलेजमध्ये किंवा ट्रॅडिशनल नॉलेजमध्ये काही आपल्याला असे उपाय सुद्धा सापडतील की आत्ताच्या पर्यावरण जो ऱ्हास चालू आहे त्याच्यावरती आपण काहीतरी काही प्रमाणात का असे ना एखाद्या
पर्टिक्युलरली सेक्टर मध्ये काय असेल ना, आपण उपाय ह्याच्यातून देऊ शकतो. ओके, मग असं स्थानिक नॉलेज घेऊन जगणारे किंवा पर्यावरण पूरक जगणारे काही जमाती आहेत. तर महाराष्ट्रामध्ये वारली जमात आहे ज्यांची लाईफस्टाईल पूर्ण पर्यावरण पूरक आहे, तर मग ती कशी आहे हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर बिष्णोई जमात आहे राजस्थान एरियामध्ये, ही जमात राहते, ही सगळ्यात जास्त एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जमात इंडियामधली गणली जाते. तुम्हाला जर सलमान खानची जर काळबीट शिकार प्रकरण माहीत असेल, तर एवढ्या मोठ्या माणसाला पण ऍटलीस्ट त्या कोर्टाच्या दारात उभं करण्याचं काम या जमातीने केलेलं आहे. कारण कुठल्याही प्रकारची एन्व्हायरमेंटला हानी पोहोचेल असं ऍक्ट ह्या जमातीला मंजूर नाही. पूर्ण त्यांची लाईफस्टाईल ही तिथले वन्य प्राण्यांना सांभाळणं जतन करणं अशा पद्धतीनं आहे. त्यामुळं म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा विष्णूई समाजानं ठाम भूमिका घेतली, म्हणून ती केस उभी राहिली, लक्षात ठेवा. ओके, जस्ट तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात राहण्यासाठी म्हणून सांगतोय. ओके, तर म्हणजे विष्णूई जमातीची मग काय स्टोरी आहे ती वगैरे आपण नंतर लेक्चरमध्ये बघू, की राजाने जंगल तोड करायला सांगितली, मग विष्णूई समाजाने कशा पद्धतीनं त्याला विरोध केला, किती बलिदान दिली वगैरे, ह्याला खूप मोठा इतिहास आहे. ओके, त्यानंतर आणखी एक कॉन्सेप्ट आहे देवराई किंवा देवराया. तुम्ही कधी जर ट्रेकिंग वगैरे करत असाल किंवा काही पश्चिम घाटाच्या आसपास कुठं राहत असाल, तर बघा की काही ठिकाणचे काही डोंगर असतील किंवा काही जंगलाचा भाग जो आहे हा देवाचा जंगल किंवा ज्याला आपण देवराई म्हणतो लोकल भाषेमध्ये किंवा देवराया म्हणतो, अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रात किंवा इवन पूर्ण देशामध्ये आहेत, की जे एकदम पवित्र स्थान आहेत. ओके, त्यामुळे आजूबाजूची पूर्ण जंगल जरी तोडली तरी तिथं आपण ते देवाचं डोंगर आहे, देवाचं जंगल आहे किंवा ही देवाची जागा आहे, म्हणून तिथं कुठल्याही अॅनिमलला आपण हार्म करत नाही किंवा कुठल्याही तिथल्या वृक्षतोड वगैरे अशा प्रकार तिथं होत नाही. त्यामुळे अजूनही तिथं प्युअर फॉर्म ऑफ जे फॉरेस्ट आहे किंवा वाईल्ड लाईफ आहे तिथं कॉन्झर्व्ड आहे. तर ही कॉन्सेप्ट काय आहे, तर हा सगळा विषय जो आहे हा मानवी विकास आणि पर्यावरण ह्या खेडकाली आपण बघायचा आहे. ओके, लक्षात आलं इथंपर्यंत? काय अडचण, काही अडचण आहे का? ओके, आता आपण मगाशी पर्यावरण पूरक विकास असा शब्द वापरला, तर त्यालाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट अशी एक टर्म्स आहे ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. आता सस्टेनेबल किंवा शाश्वत ह्या शब्दाचा अर्थ काय आहे बघा. मी जर आता शेती करत असेल तर मला माझ्या वडिलांनी ज्या अवस्थेत शेती दिली, म्हणजे त्या मृदेची जी काही सुपीकता असेल किंवा तिथल्या पाण्याची क्वालिटी, सॉइल मधले जे न्यूट्रिएंट आहेत, त्याची उत्पादन देण्याची क्षमता, उत्पादकता असेल, तर ज्या पद्धतीनं मला त्यांनी जमीन ज्या अवस्थेत दिली त्याच अवस्थेत मी पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं काही वर्षानंतर, म्हणजे पुढच्या पिढी सुद्धा मी जसं त्या शेतीतून उत्पन्न घेतलं तसं त्या शेतीतून ती उत्पन्न घेईल, ह्याला शाश्वत म्हणतात. शाश्वतचा अर्थ काय, खूप प्रदीर्घ काळ राहणार. आता आपण काय करतोय, आता आपण शेती पण अशा पद्धतीने करतोय, भरमसाठ कीटकनाशक फर्टिलायझरचा आपण वापर करतोय, त्यानंतर पाणी जिथं पाणी जास्त आहे तिथे खूप जास्त प्रमाणात वापरतोय, आपण काही टिलेज ऑपरेशन अशा पद्धतीनं करतोय की त्यामुळे जमिनीचं धूप वाढतंय. अगदी आपण डोंगर उतारावरती पण सुद्धा आता शेती करायला लागलोय, त्यामुळे जमिनीची धूप वाढत चाललेली आहे. ह्याच्यातून होणार काय आहे, काही दिवसानंतर ती शेती उपजाऊ राहणार नाही, मग त्यातून उत्पन्नच आपण घेऊ शकणार नाही प्रॉफिटेबल. तर याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणत नाही. म्हणजे आधीच्या पिढीनं जे काही रिसोर्सेस, मग ते पाणी असेल, जमीन असेल किंवा हवा असेल, ज्या अवस्थेत दिलं, ज्या चांगल्या अवस्थेत आपल्याला दिलं हेल्दी कंडिशन मध्ये, ज्याचा आपण वापर करून आपण जगलो, आपण डेव्हलप झालो, त्याच स्थितीमध्ये आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात किंवा शाश्वत विकास म्हणतात. येते लक्षात? तर मग आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती इंटरनॅशनल लेवलला सुद्धा काही ऑर्गनायझेशन आहेत, काही कॉन्फरन्सेस झालेले आहेत, युनायटेड नेशन्सने काही ऑब्जेक्टिव्ह ध्येय ठेवलेले आहेत, तसे 17 ध्येय आहेत. मग ते शिक्षणापासून पर्यावरणापर्यंत, शेतीपर्यंत, सगळ्या गोष्टींमध्ये किंवा वुमन एम्पॉवरमेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या विषयांवरती हे ध्येय आहेत. ओके, आणि एक 15 वर्षाचा त्याला आपण स्पॅन दिलेला आहे पण प्रत्येक कंट्रीना हे ध्येय गाठण्यासाठी. ओके, तर ते कुठले कुठले ध्येय आपण बघणार आहोत,
आता शाश्वत विकास करण्यासाठी काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आता तशा पद्धतीने का होत नाही आहे, काय काय आव्हाने आहेत. फॉर एक्झाम्पल, आपली जी अफाट लोकसंख्या वाढलेली आहे, तर लोकसंख्या हे एक आव्हान आहे, त्यामुळे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांच्यावरती खूप जास्त ताण येतोय. अशा पद्धतीने आणखीन काही आव्हानं आहेत का? इलिटरसी जास्त आहे, म्हणजे जिथं जिथं निरक्षरता आहे अशा ठिकाणी हे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचं प्रमाण जास्त आहे, किंवा इवन सुशिक्षित लोकांच्या मध्ये सुद्धा एन्व्हायरमेंटल अवेअरनेस नाही आहे. तर ह्या सगळ्या जी आव्हानं आहेत ती कुठली कुठली आव्हानं आहेत? सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा काय पार्ट आहे? मगाशी मी जसं सांगितलं की ज्या जेवढी प्रोडक्टिव्ह जमीन आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे, तेच आपण आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करणं, ते पण मधल्या काळांमध्ये आपण त्याचा पूर्ण उपभोग घेऊन, त्याचं सगळं उत्पन्न घेऊन, त्यातून आपण डेव्हलप होऊन हे हस्तांतरित आहे त्या कंडिशन मध्ये करणं, ह्याला सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आपण म्हणणार आहे. मग त्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग आणि सस्टेनेबल ऍग्रिकल्चर मध्ये काय फरक आहे, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये बघणार आहे. आता ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये शासनानं काय भूमिका बजावलेली आहे, किंवा शासनाच्या काय योजना आहेत, स्कीम्स आहेत, तर हे सुद्धा या टॉपिक मध्ये विचारलं जाऊ शकतं. जसं क्लीन इंडिया मिशन आहे, त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ हे एक कंपोनंट आहे, उज्ज्वला योजना आहे ज्याच्यामध्ये चुलीला रिप्लेस करून गॅस सिलेंडर आणि शेगडी पुरवलं जातं, जेणेकरून जे काही जो ताण आहे जंगलावरचा, जे लाकूड तोड बऱ्याचशा खेडेगावांमध्ये, किंवा आता खेडेगावांमध्ये सुद्धा गॅस सिलेंडर पोहोचलेला आहे, पण काही दुर्गम भागामध्ये सुद्धा रेग्युलर कुकिंग करण्यासाठी आपल्याला लाकडांची आवश्यकता पडते, तर आपण ते जर वाचवू शकलो तर काही प्रमाणात जंगलतोड थांबेल. तर या अँगलने प्लस घरामध्ये चुलीमध्ये खूप धूर होतो, म्हणजे श्वसनाचे विकार होतात स्त्रियांना किंवा लहान मुलांना जे 24 तास घरात असतात. तर ह्या दोन्ही ऑब्जेक्टिव्हनी ही उज्ज्वला योजना आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, लोकांना जर पक्की घरं आपण बांधून दिली तर त्यांची फॉरेस्टवरची डिपेंडन्सी जी आहे ती कमी होईल, त्यांना आपण थोडक्यात व्यवस्थित डेव्हलप करून दिले, त्यांना आपण रोजगाराच्या संधी दिल्या, तर हे फॉरेस्टवरती त्यांची डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियान, म्हणजे साक्षरतेचं प्रमाण वाढवणं, त्यानंतर नमामी गंगे, ऑलरेडी जे वॉटर पोल्युशन झालेलं आहे गंगामध्ये, तर गंगा नदीचं पुनर्जीवीकरण करायचं, ती शुद्ध करायची, त्यासाठी जेवढे काही पोल्युटंट करणारे इंडस्ट्रीज आहेत, लोकांचे हॅबिट्स आहेत, ते चेंज करणं, हे सगळं या वेगवेगळ्या योजनांमध्ये येतं. तर यांचा आपल्याला थोडक्यात माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, दुसरं, पर्यावरणाचा अवेअरनेस वाढवण्यासाठी आणखीन काही गोष्टी गव्हर्नमेंटने केल्या, जसं इको लेबलिंग काही गोष्टींना केलं. तुम्ही जर काही प्रोडक्ट्स बघितले तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं की इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे, किंवा याच्यामध्ये इको फ्रेंडली मटेरियल वापरलेलं आहे, किंवा इको मार्क असतो, म्हणजे पूर्ण हे प्रोडक्ट इको फ्रेंडली आहे. तर इको मार्क घेण्यासाठी मग काही प्रोसिजर्स आहेत, तशा पद्धतीने आपल्याला ते प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं, जेणेकरून पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होईल, कमीत कमी आपण नैसर्गिक संसाधनं नॅचरल रिसोर्सेस कमीत कमी वापरू. ओके, तर ह्याच्यातून होतं काय, समजा ॲज अ कन्झ्युमर म्हणून तुम्ही एखादी वस्तू घ्यायला गेला, एक विदाउट इको लेबलिंग आहे किंवा विदाउट इको मार्क आहे आणि एक इको मार्क वाली आहे, तर तुम्ही तेवढा जर अवेअर असाल तर तुम्ही इको मार्क वाले घ्याल, म्हणजेच अशा वस्तूंची मागणी वाढेल, त्यामुळे मॅन्युफॅक्चरर किंवा जे कोण हे प्रोडक्शन करतात ते सुद्धा अवेअर होतील की आपल्याला आता इकडे शिफ्ट व्हावं लागेल एन्व्हायरमेंटली फ्रेंडली मेजर्समध्ये. तर अशा पद्धतीनं हे लोकांमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी ह्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. त्या पद्धतीनं ग्रीन बिल्डिंग आहे. आता ग्रीन बिल्डिंग मध्ये काय, ग्रीन बिल्डिंग मध्ये ज्याच्या कन्स्ट्रक्शन पासून सगळं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मटेरियल वापरलेलं आहे, प्लस त्याच्या डिझायनिंग मध्ये एन्व्हायरमेंटल फ्रेंडलीनेसचा विचार केलेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे बऱ्याचशा बिल्डिंग जे आहेत, आता अलीकडे फॅशन आलेली आहे की काचेची बिल्डिंग आपण बनवतो, म्हणजे बाहेरून त्याला काच लावलेली असते. तर हे जे बिल्डिंगचं डिझाईन आहे हे युरोपियन कंट्रीज साठी, जे टेम्परेट कंट्रीज आहेत जिथं थंडी खूप प्रमाणात असते, अशा ठिकाणी जे काही सूर्याची उष्णता येते ते पूर्ण शोषून आत घरामध्ये यावे आणि आतली उष्णता बाहेर जाऊ नये, म्हणजे घर उबदार राहावं, त्या कॉन्सेप्ट मध्ये ती तशा पद्धतीची घरं आहेत. आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये राहतो, उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो, आपल्याकडं उन्हाळा हा पावसाळ्यातले काही ढगाळ वातावरणातले काही दिवस सोडले तर
त्याला पूर्ण वर्षभर आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाश अवेलेबल असतो. त्यामुळं आपल्याकडे ज्यावेळी अशा पद्धतीनं काचेची आवरण असलेला आपण डिझायनिंग करतो, त्यावेळी सूर्याची उष्णता खूप जास्त प्रमाणात बिल्डिंग मध्ये शोषली जाते. आणि पुन्हा हे कूलिंग करण्यासाठी आपण सेंट्रल एसी बसवतो. बरेचसे तुम्ही जर आपल्याकडचे आयटी पार्क बघितलं असाल किंवा मॉल बघितलं असाल, तर हे अननेसेसरी आहे ना. तुमचं जर समजा काचेची बिल्डिंग नसती तर तेवढी, आणि तुम्ही व्हाईट कलर किंवा फेंट कलरचं कलरिंग बाहेर बिल्डिंगला केलं असतं, तर बरेचसे जे सूर्यकिरण आहे ते रिफ्लेक्ट झाले असते, बिल्डिंग तेवढी गरमच नसते झाली. तर याला आपण ग्रीन बिल्डिंग म्हणतो. किंवा समजा आता फॅन वापरत असू, तर घराचं डिझायनिंग करत असताना जर आपण क्रॉस व्हेंटिलेशन केलं घराचं, कधीही डिझायनिंग मध्ये बघा, जर इथं घराचा दरवाजा असेल तर जनरली त्याच्या अपोजिट साईडला इथे खिडकी असते. याला काय कारण आहे, तर क्रॉस व्हेंटिलेशन, आलेला वारा इकडून पास झाला पाहिजे तरच हवा खेळती राहते. हे सिम्पल सिम्पल मी खूप सिम्पल गोष्टी सांगतो याच्यातलं. तर ह्या गोष्टींचा अंतर्भाव करून त्या घराची एनर्जी रिक्वायरमेंट, जसं काचेची बिल्डिंग नसेल तर एसीचा खर्च आपला वाचेल, आपल्याला कमी कूलिंग करावं लागेल म्हणजे तिथे एनर्जी कॉन्झर्व केली, तर नॅचरल व्हेंटिलेशन असेल तर फॅन किंवा एसीचा पण वापर गरजेचा आपल्याला पडणार नाही, लक्षात येत आहे. किंवा जर काही मटेरियल आपण अशा पद्धतीचं वापरलं, आता जुनी घरं बघा जी काळ्या दगडांमध्ये बांधलेली असतात, किंवा अजूनही तुम्ही जे हेमाडपंत हे मंदिर आपल्याकडे आहेत काळ्या दगडातली, तर त्याचा गाभारा जाऊन बसा शांत, अगदी दुपारी उन्हाळ्याच्या दिवसात जरी बसला तरी किती गारवा जाणवतो. किंवा गावाकडे जी जुनी मातीची घरं होती त्यामध्ये पण बघा किती गारवा जाणवतो. तर हे सगळे इको फ्रेंडली बिल्डिंग्स किंवा स्ट्रक्चर्स होते. तर आता आपण जे काय नवीन टेक्नॉलॉजीने घरं बांधतोय तिथं हे ग्रीन कंपोनंट ऍड करणं, हे ग्रीन बिल्डिंग आलं. तर असे ग्रीन बिल्डिंग कोड देणारे काही संस्था आहेत जे आपल्याला स्टँडर्डाइज करून देतात तुमची बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग आहे की नाही. ओके, तर हा सुद्धा एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढे हळूहळू सगळे गव्हर्नमेंट बिल्डिंग हे स्लोली स्लोली काही वर्षांमध्ये ग्रीन बिल्डिंग मध्ये गव्हर्नमेंट कन्वर्ट करेल, तशा पद्धतीचे जे विचार गव्हर्नमेंट लेवलला चालू आहे. ओके, त्यानंतर एक आणखीन याच्यामध्ये टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. म्हणजे काय, समजा या लोकेशनला तुम्हाला धरण बांधायचं आहे. ओके, तर धरण बांधल्यानंतर इथं मागे पाणी साठणार आहे, काही ठिकाणी हे पाणी ची उंची वाढेल धरणाची, जशी उपन उंची वाढवू तसं आणखीन काही एरिया त्याच्यामध्ये बुडून जाईल. ओके, इनुंडेशन होईल त्याचं. तर आपण अशा मोठ्या प्रोजेक्टचा, किंवा समजा हे सगळं जंगल आहे आणि इथं आपल्याला एखादी स्पेसिफिक इंडस्ट्री आपल्याला टाकायची आहे, तर ह्या इंडस्ट्री टाकल्यामुळे ह्याला इंडस्ट्रीला जागा राहणार आहे, तिथे आपल्याला वृक्षतोड करावी लागणार आहे, ह्याला पाणी लागणार आहे, त्या इंडस्ट्रीमधून काहीतरी पोल्युटंट बाहेर पडणार आहे, त्याच्यातून एअर पोल्युशन बाहेर पडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्या प्रोजेक्टची, मग ते डॅम असेल किंवा एखादी इंडस्ट्री असेल किंवा एखादं मायनिंग ऑपरेशन असेल, ओके, खनिज उत्खननाचं काम असेल, तर ह्या सगळ्या मोठ्या प्रोजेक्टचा एन्व्हायरमेंटल अँगलनी विचार केला जातो. ओके, म्हणजे इथं जर डॅम होणार असेल तर ह्याच्यातून किती एकर क्षेत्र जमीन पाण्याखाली बुडणार आहे, किती एकर क्षेत्राचं जंगल नष्ट होणार आहे, तिथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या वनस्पती किंवा प्राणी राहतात, त्यांना मुवमेंटला मग प्रॉब्लेम होणार आहे का, कारण मध्ये आता पाणी असणार आहे, या डोंगरावरून त्या डोंगराला वगैरे आता जाता येणार नाही, तर या सगळ्याची एन्व्हायरमेंटल कॉस्ट काय आहे, ही कॉस्ट काढली जाते. आणि या इम्पॅक्ट असेसमेंट मधून मग आपल्याला समजतं की हे प्रोजेक्ट केला पाहिजे किंवा नाही, किंवा मग करायचाच असेल आपल्याला प्रोजेक्ट, तर जो काय एन्व्हायरमेंटलचं डिग्रेडेशन होणार आहे फ्युचरमध्ये हा प्रोजेक्ट झाल्यानंतर, तो कसा पद्धतीनं कमी करता येईल. ओके, आणि मग कमी करण्यासाठी ह्या प्रोजेक्टमध्ये काही मॉडिफिकेशन करता येईल का, आपल्या धरणाची उंची कमी ठेवता येईल का, आणखीन काही स्ट्रक्चर डिझायनिंग मध्ये फरक करता येईल का, इंडस्ट्रीमध्ये काही असे आपल्याला टेक्निक्स वापरता येईल का ज्याच्यातून कमी पोल्युशन होईल किंवा कमीत कमी क्षेत्रात इंडस्ट्री बसेल. तर हा सगळा अभ्यास एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये केला जातो, हे कंपल्सरी आहे. ओके, बऱ्याचशा जे पोल्युटिंग इंडस्ट्रीज आहेत त्याला हे कंपल्सरी हे असं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असते. हे रिपोर्ट आल्यानंतरच एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री जी आहे ती क्लिअरन्स देते. ओके, त्यानंतर मग ग्रीन ऑडिटिंग, म्हणजे हे ग्रीन बिल्डिंग सारखेच कॉन्सेप्ट आहे. एखादं युनिट आहे किंवा एखादं इंडस्ट्रियल युनिट असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफिस असेल किंवा प्रायव्हेट ऑफिस असेल, तर त्याचं ग्रीन ऑडिटिंग केलं जातं. मग बिल्डिंगचं मटेरियल कसं वापरलेलं आहे, हे जे क्रॉस व्हेंटिलेशन वगैरे मी सांगितलं तुम्हाला, किंवा कलरिंग काय आहे, किंवा याच्यातून जे एनर्जी कन्झम्पशन होतं, दर महिन्याला किती युनिट वीज जाळली जाते, मग हे
आपल्याला कमी करू शकतो का? जुन्या पद्धतीचे बल्ब असतील तर ते आपण बदलू शकतो का? नवीन एलईडी लावू शकतो का जे कमी एनर्जी कॉन्झर्व करतायत? जुन्या पद्धतीचे फॅन्स असतील जे तुम्हाला पटणार नाही. मी स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये काम केलेलं आहे आणि बऱ्याचशा ऑफिसेसना मी त्यानिमित्तानं वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पण व्हिजिट केलेली होती. काही डिपार्टमेंटमध्ये जिथं ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये हे डिपार्टमेंट आहेत तिथं अजूनही 60-60 वर्षापूर्वीचे सुद्धा फॅन्स आहेत, जिथे फॅन्सचं वेटच 4-4 5-5 किलो आहे. तर तुम्ही इमॅजिन करा, आत्ताचे जे तुम्ही असे 4-5 फॅन्स तुम्ही उचलले तर तेवढं वजन होईल तेवढं एका फॅनचं वजन आहे. आता ते 50 वर्षापूर्वीचे त्या फॅन मधल्या मोटरची पण इफिशियन्सी असेल. ओके, म्हणजे समजा ती जुनी जर मोटर 100 युनिट एका महिन्याला वापरत असेल फॅन, तर आत्ताचे फॅन्स हे 10 युनिट पण वापरत नाहीत. म्हणजे कम्पॅरिझन बघा, इफिशियन्सी किती वाढलेला आहे. कारण आता लाईट वेट आलेला आहे, त्याचं डिझायनिंग मध्ये चेंज आहे, मोटरच्या इफिशियन्सी मध्ये चेंज आहे. तर हे सगळं ग्रीन ऑडिटिंग मध्ये बघितलं जातं आणि तुमचे एनर्जी कन्झम्पशन कसं रिड्यूस करता येईल तर त्या दृष्टीने याच्यामध्ये रिमार्क्स दिले जातात. ओके, तर हे सगळं ग्रीन ऑडिटिंग म्हटलं जातं, येते लक्षात? सो हा सगळा पार्ट जो आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट होता की नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषत वनसंधारण, म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्वेशन आपल्याला फोकस करायचा आहे, त्याचबरोबर बाकीचे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, मग वारा असेल किंवा पाणी आहे, सॉइल आहे, हवा आहे, तर यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी आपल्याला ह्या टॉपिक्स मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातलं पहिलं मग काय येतं, आता वन हे काय सेपरेट असू शकत नाही, वन मध्ये प्राणी पण असणार आहेत. म्हणजेच वन आणि म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची जी डायव्हर्सिटी आहे त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. तर पर्यावरणाचा जसा ऱ्हास होत चाललाय तसं या बायोडायव्हर्सिटीचा पण ऱ्हास होत चाललेला आहे, डिग्रेडेशन होत चाललेलं आहे. तर मग याच्यासाठी कारणं काय आहेत, म्हणजे जी काही कारणं असतील तर त्याच्यावरती उपाय काय आहेत? ओके, याच्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला काय काम झालेलं आहे, मग ते सीबीडी आहे, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ह्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्व करण्यासाठी काही मेथड सांगितलेले आहेत, काही प्रत्येक देशांना काही त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहेत. मग याच्यामध्ये काही प्रोटोकॉल्स आहेत, नागोया प्रोटोकॉल आणि कार्टेजियाना प्रोटोकॉल, हे कुठल्या विषयाशी संबंधित आहेत? ओके, तर ह्याचा सगळा अभ्यास आहे, येतं लक्षात? त्यानंतर आपल्या इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कुठले आहेत? हॉटस्पॉट याचा अर्थ ज्या कमीत कमी एरियामध्ये मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, आपण सह्याद्री पर्वत घेऊ, त्यातलं एखादं जंगल घेऊ आणि राजस्थानमधलं वाळवंट घेऊ, तर याच्यामध्ये पर युनिट एरिया म्हणजे 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आपण सह्याद्री पर्वतातला घेतला आणि राजस्थानातील वाळवंटातला 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया घेतला, तर सगळ्यात जास्त प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला कुठं आढळतील? सह्याद्रीमध्ये का राजस्थानमध्ये? कमॉन, आन्सर द्या पटापट, एवढा पण अवघड प्रश्न नाही. आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे, असं वन वे कम्युनिकेशन होणार नाही. सिंपल आहे की सह्याद्रीमध्ये होणार आहे, कारण तिथं सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आहे, कारण तिथं पाऊस पण भरपूर पडतो, वातावरण पण मॉडरेट आहे, अति ऊन नाही आहे. ओके, तर या सगळ्या गोष्टींमुळे तिथं जास्त जीवसृष्टी डेव्हलप झाली आहे, तर ह्याला आपण हॉटस्पॉट म्हणतो. तर इंडियामध्ये कुठले कुठले हॉटस्पॉट आहेत, त्यामध्ये वेस्टर्न घाट एक हॉटस्पॉट येतो. आता वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्री आपण ज्याला महाराष्ट्रात म्हणतो, तर हा पार्ट महाराष्ट्रामध्ये येत असल्यामुळे मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कमिटी झालेल्या आहेत, तर मग कुठल्या कमिटीचं काय रेकमेंडेशन आहे, माधव गाडगीळ कमिटीने काय रेकमेंडेशन दिलेलं आहे, कस्तुरी रंगन कमिटीने काय दिलेलं आहे, केरळमध्ये याच्यावरती एक कमिटी झाली ज्याला उम्मेन कमिटी म्हटलं जातं, तर यांचं रेकमेंडेशन काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. हे झालं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट बद्दल. अशाच प्रकारची बायोडायव्हर्सिटी वेटलँड मध्ये असते, ज्याला आपण दलदलीचा प्रदेश म्हणतो. तर इंडियामध्ये वेटलँड कुठले कुठले आहेत, तर हे वेटलँड कॉन्झर्व करण्यासाठी, हे दलदलीचे प्रदेश कॉन्झर्व करण्यासाठी कुठल्या प्रकारचं कन्व्हेन्शन आहे, तर रामसार कन्व्हेन्शन आहे. तर हे रामसार काय आहे, कुठली सिटी आहे, कुठल्या देशातली आहे, तर त्यानुसार काय मॅन्डेटरी केलं जातं. रामसार कन्व्हेन्शन कडून जे काय दरवर्षी लिस्ट अपडेट केले जाते त्यामधले इंडियातले कुठले वेटलँड इन्क्लूड होतात, ते कुठल्या राज्यात आहेत. ओके, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचं वेटलँड हे रामसार कन्व्हेन्शन मध्ये
इन्क्लूड नव्हतं, मागच्या 2 वर्षापूर्वी इन्क्लूड झालं, तर ते कुठलं आहे, ते कुठल्या जिल्ह्यात आहे. आपण जर नॅशनल लेवलला बघितलं तर राज्याचा विचार करायचा, कुठल्या राज्यात आहे हे आपल्याला माहित पाहिजे, आणि जर महाराष्ट्रात जर असेल तर कुठल्या जिल्ह्यात आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, त्यानंतर मग रामसर कन्व्हेन्शनचाच एक पार्ट आहे मॉन्ट्रक्स रेकॉर्ड. तर हे रेकॉर्ड काय आहे, हे कशा कुठल्या कारणासाठी हे रेकॉर्ड बनवलं जातं, ह्या रेकॉर्डमध्ये इंडियामधले कुठले वेटलँड्स इन्क्लुडेड आहेत, आधी कुठलं होतं, आता कुठलं काढून टाकलेलं आहे आणि कुठलं सध्या फक्त शिल्लक आहे, तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे. ओके, त्यानंतर येतं मॅंग्रोव्ह फॉरेस्ट. आता मॅंग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे मॅंग्रोव्हला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, खारफुटीची जंगलं. ओके, म्हणजे समुद्राच्या किनारी जे खारफुटीची जंगलं असतात, कोकणात तुम्ही कधीही गेला तर बघा, अशा पद्धतीनं सरफेसच्या वरती समुद्र आणि पाणी असं जे दलदलीचा प्रदेश असतो, तर अशा ठिकाणी अशी जंगलं असतात. सुंदरबन हे सगळ्यात परफेक्ट एक्झाम्पल आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, आणि त्याची मुळं वर आलेली असतात. ओके, जिथे अडॅप्टेशन आहे, खारवट पाण्यामध्ये ही मुळं पाणी शोषून घेऊ शकत नाही, त्यामुळे श्वसनासाठी वगैरे ते त्यांच्यात अडॅप्टेशन झालेलं आहे, पाण्याची वर मुळं असतात. ही सगळी खारफुटी जंगलं आहेत. तर त्यांचं एन्व्हायरमेंटल दृष्टीनं काय महत्वाचं, सुनामी आली तर सगळ्यात आधी फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जातं मॅंग्रोव्ह फॉरेस्टना, राईट. ते सगळं शॉक ऍब्सॉर्ब करतात. आता बऱ्याचशा ठिकाणी खारफुटी जंगलं राहिलेलीच नाही, त्यामुळे ज्यावेळी सुनामी येते, त्यावेळी जे काय आता बीचला हॉटेल्स वगैरे झालेले आहेत किंवा कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, त्यावरती डायरेक्ट सुनामी येऊन आढळते. ह्याच्या अगोदर मॅंग्रोव्ह फॉरेस्ट होतं, त्यामुळं थोडाफार शॉक ऍब्सॉर्ब केला जायचा, फोर्स थोडा ऍब्सॉर्ब केला जायचा, आणि कमी प्रमाणात तीव्रता ऍक्च्युली सिव्हिलाइज्ड एरियामध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरला बसायची. ओके, तर याच्यासाठी मग मॅंग्रोव्ह फॉरेस्टच्या दृष्टीनं किंवा कोस्टल एरिया जो आहे, याच्यासाठी आपल्याकडे CRZ आहे, कोस्टल रेग्युलेशन झोन. तर हा झोन काय आहे, त्याच्यामध्ये काय नियम आहेत, तर हे खूप डीप मध्ये आपल्याला नाही आहे, राज्यसेवेला आपल्याला खूप डीप मध्ये आहे काय काय नियम आहेत, CRZ 1 मध्ये काय अलाउड आहे, 2 मध्ये काय अलाउड आहे, अशा पद्धतीनं आपल्याला फक्त इथं काय विचारतील की याच्यामध्ये हा लॉ कधी आला, त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट कुठल्या वर्षी रिसेंटली झालं वगैरे वगैरे. ओके, तर बीच से रिलेटेडच एक कॉन्सेप्ट आहे ब्लू फ्लॅग बीच. तर हे काय आहे, म्हणजे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली बीच ना, अशा पद्धतीनं एक नवीन ओळख दिलेली आहे. हे कोण देतं, कुठली ऑर्गनायझेशन NGO देते, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असे बीचेस आहेत का ज्याला ब्लू फ्लॅग हा टॅग मिळालेला आहे, तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर डेझर्टिफिकेशन म्हणजे वाळवंटीकरण, म्हणजे आपण जसं जंगल तोड करत आलो, समजा आता इथं हा भारताचा नकाशा आहे, इथं गुजरात आहे, वरती राजस्थान आहे, अशा पद्धतीनं इथं जे काय डेझर्ट आहे, वाळवंट आहे, आणि इथं मध्य प्रदेशचा हा खाली गुजरातचा पार्ट आहे. आता आधी काय होतं की बऱ्यापैकी इकडे सगळं जंगल होतं, आता आपण जंगल तोड करत आलेलो आहोत, इथली झाडं नष्ट करत चाललेलो आहोत, इथं वारे ना वेग भरपूर असतो, अडवायला काही नसतं, मग स्लोली स्लोली हे सँड जे आहे, वाळू जी आहे वाळवंटातली, ती एन्क्रोच करायला लागते, अतिक्रमण करायला लागते सिव्हिलाइज्ड एरियामध्ये किंवा शेतीमध्ये. ओके, आणि मग हळूहळू इथली जी सुपीक जमीन असते ह्याचं सुद्धा वाळवंट व्हायला लागतो. ओके, त्याला आपण वाळवंटीकरण म्हणतो, म्हणजे एक सिम्पल कॉन्सेप्ट सांगितलं, याच्यामध्ये बरेचसे अँगल्स आहेत. तर मग हे का होतंय, तर हे आपण थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे, प्लांटेशन केलं पाहिजे का आणखीन केलं काय केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये कुठले युनायटेड नेशनची बॉडी काम करते, कुठले कन्व्हेन्शन्स आहेत, तर हे सगळं डेझर्टिफिकेशन या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, त्यानंतर जे काही वाईल्ड लाईफ आहे जंगलांमध्ये असेल किंवा जंगलाच्या बाहेर असेल, तर वाईल्ड लाईफ आता ही जंगलातच असणार आहे, इतर जे प्राणी आहेत पक्षी आहेत जे जंगलाच्या बाहेर पण असतात, तर यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी जंगलातले पण आणि बाहेरचे पण तर काही प्रोजेक्ट्स आहेत. जसं वाईल्ड लाईफ साठी प्रोजेक्ट टायगर आहे किंवा प्रोजेक्ट एलिफंट आहे, किंवा याच्यामध्ये एलिफंट साठी आता वाईल्ड लाईफ कॉरिडॉर डेव्हलप केलेले आहेत. समजा इथं एक नॅशनल पार्क आहे आणि इथं एक नॅशनल पार्क आहे आणि मध्ये पूर्ण सिव्हिलाइज्ड एरिया आहे. ओके, इथे सगळी वस्तीचा एरिया आहे, काही सिटीज आहेत, तर इकडचा हत्तीला इकडं जाण्यासाठी आता सिव्हिलाइज्ड एरियामधून जावं लागेल, मग तो नासधूस करत जाईल, मग ह्याच्या अगोदर अशा पद्धतीनं कॉरिडॉर नैसर्गिकरित्या अस्तित्वात होते. म्हणजे या 2 नॅशनल पार्कना जोडणारे छोटीशी जंगलं, विरळ कासेनं पण अशी तुरळक जंगल टाईपमध्ये हा एरिया आधी होता, तो आता तशा पद्धतीनं राहिला नाही आहे, तर मग हा कॉरिडॉर डेव्हलप करावा लागेल, म्हणजे ह्युमन आणि अॅनिमल कॉन्फ्लिक्ट जो होतोय तो कमीत कमी होईल. हे सगळं ह्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये केलेलं आहे. ओके, कॉरिडॉर म्हणजे सिम्पली, आता कॉरिडॉर बघा आपण कुठे शब्द वापरतो, आपण हॉस्टेलमध्ये कॉरिडॉर कशाला म्हणायचो, समजा अशा पद्धतीनं जर रूम्स असतील तुमच्या,
तर जे पॅसेज आपण हा शब्द वापरतो किंवा त्याला कॉरिडॉर पण म्हणतो, ह्या रूम मध्ये तुम्हाला ह्या रूमला जायचं असेल, तिथं दरवाजा इथं, तर तुम्ही पॅसेजचा वापर करायचा. तशाच पद्धतीनं ॲनिमल्स सुद्धा वर्षानुवर्ष त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये, जसं मी तुम्हाला पक्ष्यांचं उदाहरण सांगितलं की आता सायबेरियातून आता बघा बरेचसे पक्षी महाराष्ट्रात आलेले आहेत, किंवा राजस्थानच्या भरतपूर वगैरे या अभयारण्यामध्ये आलेले आहेत, किंवा आपला पुण्याजवळ तुम्ही याला गेलास पुणे सोलापूर रोडला, तर उजनी डॅम मध्ये काही स्पेसिफिक लोकेशनला हे विदेशी पक्षी दरवर्षी येतात. ओके, तर हे त्यांचं ठरलेलं आहे की तिकडे खूप थंडी पडते, बर्फ पडायला चालू होतं, त्यांना खायला मिळत नाही, तर ते 5,000 10,000 किलोमीटर फ्लाइंग करून आपल्या एरियामध्ये येतात, कारण आपल्याकडची थंडी त्या कम्पॅरिझन मध्ये खूप माइल्ड असते, आणि इथं त्यांना खायला आणि राहायला सगळं व्यवस्था असते, म्हणजे या वातावरणात त्यांना अन्न मिळतं. ओके, तर हे उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये किंवा स्लोली स्लोली हे डेव्हलप झालेलं आहे त्यांच्यामध्ये, राईट. तर तशाच पद्धतीनं काही अॅनिमल्स सुद्धा, मग हत्ती असतील किंवा आणखीन वाईल्ड लाईफ जंगलातले अॅनिमल्स असतील, हे ठराविक सीझनमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट करत असतात, स्थलांतर करत असतात. ओके, मग आता काय झालं की ह्या दोन घनदाट जंगलामध्ये हा छोटासा पॅच होता, आता इथे एक जंगल आहे इथे एक जंगल आहे, तर हा मध्ये सिव्हिलाइज्ड एरिया आहे. ओके, तर आपण यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे कॉरिडॉर डेव्हलप करणं, छोट्याशा जागा डेव्हलप करणं, काही पॅच स्पेशली तेवढ्यासाठी ठेवणं, त्याला कॉरिडॉर डेव्हलप करणं म्हणतात. ओके, तर तो स्पेशली इलिफंटसाठी हा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. महाराष्ट्रामध्ये बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साऊथला, जिथं गोवा आणि कोल्हापूरची बाउंड्री आहे, कोल्हापूर जिल्ह्याची चंदगड तालुके वगैरे जे आहेत, तर तिथं खाली सिंधुदुर्ग मधून किंवा गोव्यातून दोडा मार्ग जो आहे, तर तिथून हत्ती वरती येतात आणि पूर्ण नासधूस करतात भाताची किंवा ऊसाची वगैरे, कारण त्यांचा तो नैसर्गिक मार्ग आहे, प्लस त्यांना जर जंगलात अन्न मिळालं नाही आताच्या काही कंडिशन्समुळे, तर ते सिव्हिलाइज्ड एरियामध्ये होतात. तर हे ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी हा एक उपाय आहे. ओके, तर हे सगळं आपण त्या नैसर्गिक साधन संपत्ती, नॅचरल रिसोर्स कॉन्झर्वेशन आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन मध्ये बघणार आहोत. आलं लक्षात ह्या टायटल खाली काय काय टॉपिक येतात? आता याच्यातला बायोडायव्हर्सिटी हा टॉपिक ना खूप मोठा आणि व्हास्ट आहे. मग बायोडायव्हर्सिटीचे प्रकार काय आणि ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची बायोडायव्हर्सिटी येते वगैरे खूप डीप मध्ये आहे, पण आपला बायोडायव्हर्सिटी हा विषय सिलेबस मध्ये नाही आहे, लक्षात घ्या. फक्त या नॅचरल रिसोर्स कॉन्झर्वेशनच्या अनुषंगाने आपण फक्त बायोडायव्हर्सिटीला टच करणार आहोत. त्यामुळे नागोया प्रोटोकॉल जर तुम्हाला राज्य सेवेला शिकायचं असेल तर खूप डीप मध्ये आहे, कशासाठी वापरला आणि मग तिथले लोकल कम्युनिटीचे राईट्स वगैरे असे भरपूर विषय आहेत त्यामध्ये. तर आपल्याला फक्त वन लायनर्स त्याच्यामध्ये विचारले जातील, नागोया हा कशाशी संदर्भात आहे, कार्टेजना हा बायोसेफ्टीशी संदर्भात आहे, अशा पद्धतीने. ओके, सो बायोडायव्हर्सिटी खूप आपल्याला डीप मध्ये करायचं नाही आहे, हे स्पेशली मी तुम्हाला सांगतो. ओके, आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे आयुसीएन रेड लिस्ट. तर काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, तसे एक आयुसीएन ऑर्गनायझेशन आहे, तर ती दरवर्षी रेड लिस्ट पब्लिश करते, म्हणजे कुठले कुठले वन्य प्राणी हे नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत किंवा कुठले अजूनही विपुल प्रमाणात आढळतात, तर अशा पद्धतीने कॅटेगराइजेशन केलं जातं. ऑलरेडी नष्ट झालेले आहेत, जसं आपल्याकडं चित्ता हा प्राणी आपला आता इंडियामध्ये नाही आहे, ज्यावेळी आपण स्वतंत्र झालो त्याच्या आसपास मध्ये शेवटचा चित्ता एका संस्थानिकांनी मारून टाकला. ओके, तर त्यानंतर आता चित्ते मागच्या 60 वर्षात इंडियातल्या कुठल्याही फॉरेस्टमध्ये चित्ता फॉरेस्टमध्ये पण सापडत नाही आणि कुठल्याही प्राणी संग्रहालयात पण सापडत नाही, तर पूर्णपणे एक्सटिंक्ट आहेत आता चित्ते, आपल्याकडे नाही आहेत. चित्ते आपल्याकडे आधी खूप होते आणि चित्ते बरेचसे संस्थानिक शिकारी साठी सुद्धा वापरले जायचे. ओके, तर तशा पद्धतीनं आणखीन कुठले प्राणी ऑलरेडी आता नष्ट झालेले आहेत कॅप्टिव मध्ये सुद्धा आणि वाईल्ड लाईफ मध्ये सुद्धा, तर ती कॅटेगरी झाली एक्सटेंड. कुठले आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे एकदम फ्यू स्पेसिस, म्हणजे मोजता येतील एवढेच आता प्राणी त्या जातीचे शिल्लक आहेत, तर त्याला क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणतात, किंवा त्याच्यापेक्षा थोडी खालचा स्तर, की आता हे धोकादायक कॅटेगरीमध्ये आहेत, अजूनही यांची संख्या भरपूर आहे पण आता धोकादायक कॅटेगरीमध्ये आलेला आहे, किंवा त्याच्या खालची कॅटेगरी की व्हल्नरेबल, की आता हे जे पर्यावरणात बदल होत आहेत त्याला हे आता ससेप्टेबल होत आहेत, यांना आता फ्युचरमध्ये धोका असू शकतो, किंवा शेवटची कॅटेगरी लिस्ट कन्सर्न, म्हणजे त्यांची संख्या अजूनही खूप आहे, एन्व्हायरमेंटलचा इतका काही त्या जातीवरती परिणाम झालेला आहे, अशा पद्धतीनं रेड लिस्ट पब्लिश करते दरवर्षी.
दरवर्षी जे काय आपण कॉन्झर्वेशनचे एफर्ट्स घेतोय त्यानुसार एखादा प्राणी क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये असेल आणि त्यांची संख्या वाढली तर तो एंडेंजर्ड मध्ये येणार, किंवा एंडेंजर्ड मध्ये असेल तर तो व्हल्नरेबल मध्ये येईल जर त्यांची संख्या वाढली आपण कॉन्झर्वेशन केलं तर. मग इंडियामध्ये आता इंडियन डेटा म्हणजे काय की इंडियन जे वाईल्ड लाईफ आहे तर याच्यामध्ये कुठले एक्सटेंड झाले जसं मी चित्ता सांगितलं, कुठला आता क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, आपली काही डॉल्फिनचे स्पेसिस आहेत, काही टिपिकल वन्य प्राणी आहेत ते क्रिटिकली एंडेंजर्ड मध्ये आढळतात, काही एंडेंजर्ड कॅटेगरी मध्ये आहेत, तर ते कुठले कुठले आहेत फक्त नावं लक्षात ठेवली पाहिजे. खूप डीप मध्ये याच्यामध्ये आपल्याला करायचं नाही कारण हा डायरेक्ट सिलेबसशी रिलेटेड नाही. ओके, आपल्याला नॅचरल रिसोर्स कॉन्झर्वेशन एवढंच म्हटलेलं आहे, कॉन्झर्वेशन कसं करायचं, प्रॉब्लेम्स काय आहेत, उपाय काय आहेत, अशा पद्धतीने आपण गेलं पाहिजे. पण आपण अगदीच त्या सिलेबसला स्टिकअप राहून नाही चालणार, एखादा अशा पद्धतीने पण क्वेश्चन आलो तर आपण अगदीच ब्लँक आहे असं पण होऊ नये, पण याच्यामध्ये खूप वेळ पण घालवायचं नाही. ओके, त्यानंतर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये मग मेथड्स काय काय आहेत, तर वाईल्ड लाईफ सँच्युरी स्थापन केलेले आहेत गव्हर्नमेंटने, त्यानंतर नॅशनल पार्क स्थापन केले आहेत, ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, त्यानंतर बायोस्पियर आहेत तर बायोस्पियर आणि नॅशनल पार्क आणि सँच्युरीमध्ये काय डिफरन्स आहे, त्यानंतर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह किंवा कम्युनिटी रिझर्व्ह आहेत म्हणजे जंगलांच्या आजूबाजूचा जो एरिया आहे जिथं सेटलमेंट आहे लोक राहतात तर त्यांच्याशी हितगुज करून त्यांच्या संमतीनं कम्युनिटी रिझर्व्ह आपण डेव्हलप करतो, म्हणजे ते जंगलावरती सुद्धा जंगलातले रिसोर्सेस पण वापरू शकतात, इन ॲडिशन ते जंगलाचं कॉन्झर्वेशन पण करू शकतात. त्यानंतर जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट काय आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं की ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये फॉरेस्ट ऍक्ट आला 1927 मध्ये. ओके, तर त्यावेळी काय काय फिलॉसॉफी होती, तर ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की जंगलाचं संरक्षण करणं हे शासनाची जबाबदारी आहे. ऍक्च्युली जो काय फॉरेस्ट ऍक्ट त्यावेळी डेव्हलप केला तर तो पूर्णपणे इंग्रजांच्या बाजूने होता, म्हणजे इंग्रजांना इंडियामधले जे फॉरेस्ट रिसोर्सेस आहेत म्हणजे खनिज संपत्ती असेल किंवा लाकूड असेल किंवा आणखीन काय फॉरेस्ट प्रोड्यूस असतील ते पूर्णपणे एक्सप्लॉइट करायचे होते. त्यामुळे त्यांनी काय केलं की जे ट्रॅडिशनली जंगलात राहणारे ट्राईब्स होते किंवा काही जमाती होत्या जे जंगलावरती डिपेंडंट होते आणि ते जंगलावरती डिपेंडंट असल्यामुळे ते स्वतःहून जंगलाचं संरक्षण करायचे, कारण जर जंगलच नसेल तर त्यांचं अस्तित्व पण धोक्यात येईल, तर त्यांना सिस्टमॅटिकली बाहेर काढलं गेलं. किंवा काही स्थलांतर करणाऱ्या जाती होत्या जसं हिमालयामध्ये मेंढी पालन करणाऱ्या काही जाती आहेत तर ते थंडी पडली की ते वरच्या हाईट वरून ते खाली बेसला येतात, तर त्याला आपण ट्रान्स ह्युमन्स हा प्रकार तुम्ही जिओग्राफी मध्ये शिकला असाल, तर हे जे स्थलांतर आहे याला बंधनं घातली. तर आपल्या एका बाजूने आपण जर असा विचार केला की चांगलं केलं गव्हर्नमेंटने जंगलामध्ये कोणाला जायला वगैरे अलाउड केलं नाही, पण उलट झालं की जोपर्यंत लोकांना जंगलाची गरज होती तोपर्यंत लोकच स्वतःहून जंगलचं संरक्षण करत होते. सिम्पल उदाहरण सांगतो तुम्हाला, बघा आधी प्रत्येक खेडेगावामध्ये छोट्या 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 मोठ्या तळी होत्या आणि या तळीचं संरक्षण करणं किंवा तळ्यातलं पाणी छान पिण्यायोग्य किंवा वापरण्यायोग्य राहील ही या गावाची जबाबदारी, म्हणजे अल्टिमेटली ह्या लोकांची जबाबदारी होती. आता तुम्ही बघा की गावातली तळी आहे त्यांची अवस्था काय आहे, हे का झालं, कारण आता प्रत्येक गावागावात नळ म्हणजे पाईपड वॉटर सप्लाय आलेलं आहे, नळाद्वारे पाणी पुरवठा आपण केलेला आहे, त्यामुळे आता लोकांना तळ्यांची गरजच राहिली नाही, म्हणजे जिथं गरज राहत नाही तिथं कॉन्झर्वेशन ते स्वतःहून करणारच नाही. येतं लक्षात, हे सिम्पल तुम्हाला उदाहरण दिलं तर तसंच आहे. आपल्याकडं फॉरेस्ट हे सरकारची जबाबदारी अशा पद्धतीनं आपण ठेवलं, सरकार किती एक्सप्लॉइट करत, मग सरकारमध्ये काही गव्हर्नमेंटमध्ये समजा काही ऑफिशियल्स करप्ट असतील किंवा काही तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील यांचं जे नेक्सस आहे, तर याच्यातून बरेचसे जंगल नष्ट होत गेलं स्पेशली हिमालयामध्ये, त्यामुळे चिपको मुवमेंट वगैरे नंतर आल्या. तर हे सगळं थांबवण्यासाठी आता नवीन कॉन्सेप्ट आलेलं आहे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे फॉरेस्ट कॉन्झर्व करणं हे फक्त आता गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही तर जे तिथले लोकल तिथं पूर्वापार राहत आलेले लोक आहेत जमाते आहेत तर त्यांना पण काही अधिकार दिले गेले की तुम्ही इथलं हे प्रोड्यूस घेऊ शकता, वापरू शकता, सेल करू शकता, म्हणजे जेणेकरून आता ते सुद्धा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन मध्ये फॉरेस्ट ऑफिशियल्स बरोबर ते सुद्धा मदत करू लागले. तर ही जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कॉन्सेप्ट आहे. ओके, त्याचबरोबर आता जंगल वाढवायचं असेल तर फक्त जंगलातच आपल्याला झाडं वाढवून चालतील का, तर आता सिव्हिलाइज्ड एरियामध्ये सुद्धा किंवा शेतीमध्ये सुद्धा बांधावरती आपल्याला झाडं लावायला लागतील. मग ते अॅग्रोफॉरेस्ट्री कॉन्सेप्ट काय आहे किंवा सामाजिक वनीकरण सोशल फॉरेस्ट कॉन्सेप्ट काय आहे, तर हे आपण वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन मध्ये बघणार आहोत. दरवर्षी सॉरी दर वर्षाने दर 2 वर्षाने
इंडियन फॉरेस्ट सर्वे पब्लिश होतो, म्हणजे फॉरेस्ट स्टेटस, इंडियन फॉरेस्ट स्टेटस, सध्याची भारतातील वन्य स्थिती काय आहे हे दर 2 वर्षांनी पब्लिश होतं. मग याच्यामध्ये कुठल्या स्टेटमधलं फॉरेस्ट कमी झालं, कुठलं वाढलं, कुठल्या राज्यात फॉरेस्ट सगळ्यात जास्त आहे, मग फॉरेस्ट मध्ये कव्हर आहे, प्रकार आहे फॉरेस्ट एरिया आणि फॉरेस्ट कव्हर, या दोन्हीमध्ये काय फरक आहे, त्यानंतर मग कुठं सगळ्यात जास्त वनीकरण झालेलं आहे, हे सगळं ह्या फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये येतो. हा बाय एन्युअल रिपोर्ट आहे, म्हणजे दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट पब्लिश होतो. ओके, आता 2021 चा रिपोर्ट असेल, त्याच्या अगोदर 2019 चा होता, येते, तर हा सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे तो रिपोर्ट मध्ये काय आहे, कुठलं स्टेट फर्स्ट आहे, कुठलं लास्ट आहे. ओके, तर हा एक्झामच्या दृष्टीनं रिपोर्ट महत्वाचा. त्यानंतर वेगवेगळे लॉज, आता आपण जे बघितलं की एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन चालू आहे किंवा आपण जे काय एन्व्हायरमेंटलची हानी करतोय, तर हे रोखण्यासाठी शासनानं पण काही प्रयत्न केलेत, मग काही कायदे केलेले आहेत, तर ते कायदे कुठले आहेत, हे कंपल्सरी कायदे तुम्हाला, म्हणजे कायद्यांचं जे वर्ष आहे तुम्हाला कंपल्सरी पाठ पाहिजे. वॉटर पोल्युशन ऍक्ट पहिला आला, हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. आधी, सगळ्यात आधी पाण्याचं प्रदूषण रोखणं महत्वाचं होतं, कारण एखाद्या एरियामध्ये पोल्युटेड वॉटर असेल तर आपल्याला पर्याय नसतो. एअर पोल्युशन मध्ये कसं आहे की लोकेशन वाईज, किंवा समजा दिवसा व्हेकल्स आहेत, इंडस्ट्री आहे, पोल्युशन झालं, नाईट टाइमला जर व्हेकल्स वगैरे नसतील तर काही प्रमाणात हे पोल्युशन कमी होतं, पण तसं वॉटर पोल्युशनचं तसं नाही आहे. म्हणजे त्यामुळं आधी वॉटर पोल्युशन ऍक्ट आला, मी लक्षात राहण्यासाठी ही कॉन्सेप्ट सांगतोय तुम्हाला. ओके, त्यानंतर मग एअर पोल्युशन 81 आला, त्यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन ऍक्ट हा 86 आला. हे तिन्ही महत्वाचे ऍक्ट आहेत, ते इंदिरा गांधींच्या कार्यकाळात आलेले. आता हा 86 इंदिरा गांधी नव्हत्या, पण त्याची सुरुवात त्यांच्या काळात झाली, कारण इंदिरा गांधी ह्या एन्व्हायरमेंटच्या अँगलने त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, जागतिक इंटरनॅशनल फोरम वरती सुद्धा, ते आपण नंतर सिलेबस मध्ये बघू. म्हणजे लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला हे बॅक लिंक सांगतो. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आपण 2002 पास केलेला आहे. द फॉरेस्ट बद्दल मी मगाशी तुम्हाला सांगितलं की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे तो 1927 ब्रिटिश ऍक्ट हा आहे. मग याच्यामध्ये आपण आता थोडा ओपननेस आणलेला आहे, कम्युनिटीला आपण पार्टिसिपेट करून घेतोय. ओके, त्यानंतर नेक्स्ट मेजर ऍक्ट होता फॉरेस्ट रिलेटेड, तो वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ऍक्ट, अगेन ऍट द टाइम ऑफ इंदिरा गांधी ज्यावेळी पीएम होता त्यावेळी फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट पण त्यांच्याकडे पास झालेला आहे. ओके, तर इयर माहित पाहिजे. त्यानंतर आता जो पास झालेला आहे तो शेड्युल्ड ट्राईब, म्हणजे जंगलात राहणारे जे शेड्युल्ड ट्राईब्स आहेत, अँड अदर फॉरेस्ट ड्वेलर्स, म्हणजे जे जंगलात ऑलरेडी पूर्वापार राहत आलेले आहेत, तर यांचे रिकग्नायझेशन ऑफ राईट्स, म्हणजे त्यांचे काही अधिकार आहेत, म्हणजे त्यांना त्या जंगलावरती जंगलातले काही प्रोड्यूस कलेक्ट करण्याचा आणि सेल करण्याचा अधिकार आपण दिलेला आहे 2007-6 नुसार. म्हणजे हे रिव्होल्युशनरी स्टेप आहे. मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं, जंगल कधी कॉन्झर्व होऊ शकतंय, ते लोकांना जंगलाची गरज वाटेल. आता तुम्ही जंगलात एंट्रीज नाही दिलं तर लोक मग शिकारी करतील, जंगल तोड करतील. जर तुम्ही लोकांना त्यांना लिगली राईट्स दिला की तुम्ही या प्रमाणात तुम्ही हे प्रोड्यूस जंगलातून काढून घेऊ शकता, तर जंगल कॉन्झर्व करणे ही लोकांचीही जबाबदारी होते, कारण जंगल जर उद्या नष्ट झालं तर त्यांचा इन्कम सोर्स आहे. ओके, तर त्या फिलॉसॉफीने हा ऍक्ट पास केलेला. त्यानंतर जो लास्ट ऍक्ट आहे तो नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, म्हणजे जे काय एन्व्हायरमेंट रिलेटेड गोष्टी येतील, जी न्यायालयीन क्षेत्रात येतील, ते सगळं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कडे पहिला येतात. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल ही स्पेशली एन्व्हायरमेंटल रिलेटेड जे ज्युडिशियल मॅटर्स आहेत, जे काही खटले आहेत, ती चालवते. म्हणजे ह्याचे मग बेंचेस कुठले कुठे कुठे आहेत, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे बेंच आहे, आपल्या पुण्यामध्ये सुद्धा याची बेंच आहे. ओके, तर बेंचला आपण काय म्हणतो, खंडपीठ. तर हे कुठं कुठं खंडपीठ आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे निकाल देईल त्याला कुठं चॅलेंज आपण नाही करू शकत, फक्त सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतो. तर हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. मग नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने आतापर्यंत असे कुठले कुठले ऐतिहासिक खटले दिले ज्याच्यातून एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन मध्ये किंवा एन्व्हायरमेंटल मुवमेंटला खूप बळकटी मिळाली. ओके, तर हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. लॉज एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे, याचं इयर तुम्हाला पाठच पाहिजे. ओके, आलं लक्षात इथंपर्यंत काय डाऊट? काही शंका आहेत का? ओके, पुढे जाऊ.
त्यानंतर एक मोठा सिलॅबस येतो तो पोल्युशनचा. हा आता खूप मोठा सिलॅबस आहे, पण आपण अगदी शालेय जीवनापासून हे जलप्रदूषण, हवेचं प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण हे शिकत आलेलो आहोत. फक्त आपण आता थोड्या नेक्स्ट लेवलला थोड्या डीप मध्ये शिकणार आहोत. तर पहिला जो आहे तो वॉटर पोल्युशन, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ऍक्ट कधी पास झाला आहे तुम्हाला माहित पाहिजे. मग वॉटर पोल्युशन कशामुळे होतात, काय काय कारण आहेत, ते औद्योगिक सांडपाणी असेल किंवा घरगुती सांडपाणी असेल किंवा शेतीमधला जो काय आपण अतिरिक्त प्रमाणात खत वापरतो, कीटकनाशक वापरतो, हे पाण्यातून पुन्हा ह्या वॉटर बॉडीज मध्ये येत असतील. तर हे सगळे प्रकार झाले. मग ह्याच्यामुळे काय हानी पोहोचते, याच्यामध्ये युट्रोफिकेशन एक टर्म आहे. ती युट्रोफिकेशन म्हणजे काय, त्यामुळे काय होतं, मग हे वॉटर पोल्युशन थांबवायचं असेल तर आपण काय करू शकतो, मग वॉटर क्वालिटी कशा पद्धतीने मोजली जाते, त्याचे स्टँडर्ड्स काय आहेत, त्याला बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कशाला म्हणतात, केमिकल ऑक्सिजन डिमांड कशाला म्हणतात, हे सगळं वॉटर पोल्युशन मध्ये कव्हर होतं. ओके, त्यानंतर एअर पोल्युशन मध्ये काय येतं, तर मग एअर पोल्युशन कुठल्या कुठल्या कारणांमुळे होतं, जसं मी आधी सांगितलं की औद्योगिक क्रांतीमध्ये आपण कोळसा आणि क्रूड ऑइल ह्याच्यावरती खूप डिपेंडंट राहायला लागलो. आता कोळसा म्हणजे काय, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की कधी लाखो वर्षांपूर्वी हा जंगलाचा भाग होता. ओके, तिथं जंगल होतं, काही टेक्टॉनिक मुवमेंट झाल्या, भूस्खलन झालं आणि हे सगळं अचानक जमिनीखाली गाडलं गेलं. आता एवढं वरून प्रेशर असणार आहे, त्यामुळे हे कॉम्प्रेस झालं, हे लाखो वर्षांमध्ये ह्याच्यातलं बाकी सगळे ह्याचं डिग्रेडेशन होऊन ह्याच्यामध्ये प्युअर कार्बन शिल्लक राहिला, ज्या कार्बनला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघतो. म्हणजे हा जर सॉलिड असेल तर त्याला आपण कोळसा म्हणतो, जर हेच लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर आपण त्याला क्रूड ऑइल म्हणतो, हे जर गॅस फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो, राईट. किंवा मग त्याचे प्रकार असतील पेट्रोलियम, सीएनजी वगैरे, ते नंतर आपण रिफाईन करतो. तर हे सगळे काय आहे, इथं खूप आधी हे जंगल होतं. आता जंगल होतं म्हणजे काय, जंगलातली वनस्पती फोटोसिंथेसिस करत असतील. फोटोसिंथेसिस मध्ये काय करतं की कार्बन डायऑक्साइड हवेतला शोषून घेतला जातो आणि जी लाईट आहे त्याच्या सहाय्याने कार्बोहायड्रेट्स तयार केले जातात, बरोबर. हे कार्बोहायड्रेट त्या प्लांट बॉडीमध्ये बायोमासच्या स्वरूपात कॉन्झर्व केलं जातं. आता कधी काळी ह्या प्लांटची डेथ होईल किंवा अशा मुवमेंटमुळे हे जमिनीखाली गाडले जातील, तर हा जो कार्बोहायड्रेट किंवा आपण त्याला कार्बन म्हणू, तर हा कार्बन कितीतरी वर्षे हा जमिनीखाली कॉन्झर्व्ड असतो. म्हणजे बघा, हा वातावरणातला CO2 आता हा जमिनीखाली कॉन्झर्व झालेला आहे. ओके, आता हाच कोळसाच्या रूपानं किंवा क्रूड ऑइलच्या रूपानं आपण ज्यावेळी वापरायला लागतो, त्याचं ज्यावेळी ज्वलन करतो, ते सिम्पली कार्बनचं ज्वलन होते. म्हणजे काय, त्याचं ऑक्सिडेशन होत आहे, म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साइड तयार होतोय. हे एअर पोल्युशन आहे, तर हे नंतर आपण ग्लोबल वॉर्मिंग मध्ये वगैरे डिटेल मध्ये बघू. तर एक सिम्पल तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने एअर पोल्युशन औद्योगिक क्रांतीनंतर वाढत गेलं, तर आपण फॉसिल फ्युअल जीवाश्म इंधनाचा वापर करत गेला, मग त्याचा इफेक्ट काय आहे, श्वसनाचे काय विकार होत आहेत, फुफ्फुसाचे कोणते विकार होत आहेत, असे काही घडामोडी आहेत का, की असे काही ऍक्सिडेंट्स आहेत का, जसं आपल्याकडं इंडस्ट्रीयल पोल्युशन, भोपाळची गॅस ट्रॅजेडी जी आहे ज्याच्यातून मिथाईल आयसोसायनाइड गॅस बाहेर पडला, तर हे सुद्धा एअर पोल्युशनचं उदाहरण आहे. तर याच्यातून मग काय झालं, मग कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, कुठले कायदे आणलेले आहेत, ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मग काय काय डेव्हलप झालेले आहे. जसं आता सगळ्या गाड्या तुम्ही बघू शकता, BS6 या स्टेजच्या सगळ्या नवीन गाड्या विकल्या जातात, किंवा आपल्याला जे फ्युअल मिळतं, पेट्रोल डिझेल मिळतं, ते BS6 कम्प्लायंट असतं, म्हणजे मोर क्लीन फ्युअल असतं. हे कार्बन आणि ऑक्सिजन, हे तुम्हाला सिम्पल लॉजिक सांगितलं. समजा ह्या कोळशामध्ये जर सल्फरची इम्प्युरिटी असेल, गंधकचं जर त्यामध्ये इम्प्युरिटी असेल, तर ह्याच्याबरोबर कोळशाबरोबर हे गंधक पण जळतो आणि त्यातून सल्फर डायऑक्साइड तयार होतो, तर हा पोल्युटंट आहे. त्याच्यामध्ये जर पावसाचं पाणी मिक्स झालं तर हे सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं, त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्ल वर्षा म्हणतो. ओके, तर हे सगळं आपण शिकणार आहोत. ऍसिड रेन झालं, त्यानंतर एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे. आता कुठल्याही तुम्ही सिटीज मध्ये, मोठ्या सिटीज मध्ये गेला तर बघा, काही चौकांमध्ये अशा पद्धतीचा एक बोर्ड असतो, डिजिटल बोर्ड, ज्याच्यावरती एअर ची क्वालिटी मॉनिटर केलेली असते. आता सध्याची जी लाईव्ह एअर क्वालिटी आहे ती सांगितलेलं जातं. मग एअर क्वालिटी मोजतात कसे, त्यासाठी कुठले कुठले प्रदूषक क्रायटेरियामध्ये धरलेले आहेत, हे सगळं एअर क्वालिटी इंडेक्सचा पार्ट आहे. त्यानंतर ओझोन डिप्लिशन, आपण जे प्रदूषण करतो त्यामुळे ओझोनचा क्षय कसा, ओझोन थराचा क्षय कसा होतोय, हे आपण इथं शिकणार आहोत. ओके,
सॉइल पोल्युशन जे काय आपण इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड्स वापरतोय किंवा इंडस्ट्री जे आहे ते इंडस्ट्री जे वेस्ट मटेरियल बाहेर टाकते त्यातून सॉइल पोल्युशन होतंय. मग ह्याच्यामध्ये प्लास्टिक पोल्युशन पण पार्ट आला. ओके, त्यानंतर नॉईज पोल्युशन आपल्याला माहित आहे, ध्वनी प्रदूषण कधी होतं, उत्सवाच्या दिवसांमध्ये हे जास्त जाणवतं आपल्याला. किंवा आता हेवी ट्रॅफिक, मुंबई सारखी जी सिटी आहे जिथं 24 आवर्स ही सिटी चालू असते, तर अशा ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक असतो, तर त्याचा वाहनांचा आवाज आहे, किंवा लोकल ट्रेन रेल्वेचा आवाज आहे, किंवा जिथं विमानतळ आहे तर त्या विमानांचा टेक ऑफ लँडिंग करतानाचा नॉईज आहे, तर हे सगळं नॉईज पोल्युशन मध्ये येतं. मग ते कुठल्या युनिट मध्ये मोजतं, तर डेसिबल मोजतं, त्याचं लिमिट काय आहे, एक्सेस नॉईज पोल्युशन मुळे ह्युमन बॉडीवरती किंवा ॲनिमल बॉडीवरती काय परिणाम होतो, तर हे सगळं अभ्यास याच्यामध्ये आहे. त्यानंतर लाईट पोल्युशन हा नवीन प्रकार आहे. आजकाल खूप एक्सेस लाईट आहे, म्हणजे आपल्याकडे बघा पृथ्वी जशी गोल फिरते तशा पद्धतीनं प्रत्येक पार्ट मध्ये जनरली 12 तास दिवस 12 तास रात्र अशा पद्धतीनं वातावरण अनादि काळापासून आहे. पण आता आपण लाईटचा वगैरे शोध लावला तर सुरुवातीला हे लिमिटेड वापर होता. आता 24 तास स्ट्रीट लाईट चालू असतात, किंवा मोठ्या मुंबई सारख्या ठिकाणी फ्लड लाईट्स होर्डिंग्स वर जे असतात, तर ह्याच्यामुळे लाईट पोल्युशन काय होतं, लाईट पोल्युशनमुळे वन्य प्राणी किंवा पक्ष्यांवरती काय परिणाम होतो, ह्युमन स्लीप किंवा ह्युमन डिप्रेशन वगैरे ह्याच्यामुळे कसं वाढतं वगैरे, हा अभ्यासाचा त्याच्यामध्ये पार्ट आहे. ओके, पण मेजर इथं हेच आहेत, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि नॉइज पोल्युशन, हे सगळ्यात मेजर आहे. ओके, आलं लक्षात? पोल्युशन मध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? एनी डाऊट? आपण अजून इथून पुढं स्टडी मटेरियल काय वापरायचं आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत, तोपर्यंत काही डाऊट आहे का विचारा. पटापट आन्सर द्या, इतकं तुम्ही असं कोल्ड राहू नका. ओके ओके, आपण पुढे जाऊ. आता आपल्या सिलेबस मध्ये असा शब्द वापरलाय, तुषार मी येतो त्या तुमच्या प्रश्नावरती. सिलॅबसमध्ये असा शब्द वापरला, पर्यावरणीय आपत्ती. आता पर्यावरणीय आपत्तीमध्ये काय काय येतं, एअर पोल्युशनमुळे जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते, ग्लोबल वॉर्मिंग होते, त्यानंतर वातावरणामध्ये बदल होतोय, त्यानंतर ओझोन डिप्लेशन, ओझोनचा जो थर आहे त्याचा क्षय होत आहे, राईट? तर हा सगळा पार्ट एन्व्हायरमेंटल इमर्जन्सीमध्ये होतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी फ्लडिंग सिच्युएशन होते, जसं आता आपल्याकडे झालं होतं सांगली, कोल्हापूर, सातारा या डिस्ट्रिक्ट मध्ये मागची 2 वर्ष ही कंडिशन आहे. त्यानंतर काही ठिकाणी दुष्काळ होतं, दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे, किंवा अतिवृष्टी होते. या वर्षी तुम्ही बघितलं असाल मराठवाड्यासारख्या ठिकाणी सुद्धा या वर्षी अतिवृष्टी झाली आणि पिकांचं नुकसान झालं. तर हे सगळं एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी मध्ये येत. ओके, तर मग त्याच्यावरती उपाय काय, कारण कोणते, काय केलं पाहिजे, त्याच्यावरती कुठली ऑर्गनायझेशन काम करतायत, तर हे सगळं एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी, पर्यावरणीय आपत्ती ह्या आपण सदराखाली बघणार आहोत. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आहेत, काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहेत जसं युनायटेड नेशन्स आहे, तर हे एन्व्हायरमेंटल याच्यामध्ये काम करतात. तर ह्या संस्था कुठल्या आहेत, तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, त्यानंतर UNFCCC, त्यानंतर वर्ल्ड वाईड फंड, त्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी, त्यानंतर भारतामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, ही खूप आधीपासून काम करते. ओके, तर ह्या ऑर्गनायझेशन कुठे कुठे आहेत, ह्या सोडून आणखीन काय ऑर्गनायझेशन आहेत मी जस्ट एनलिस्ट केलेलं आहे इथं आपल्या माहितीसाठी. तर यांचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, तर यांची स्थापना कुठल्या वर्षी झाली, तर वर्ष काय आहे, हे कुठल्या विषयामध्ये काम करतात, रिसेंट काय यांच्या अग्रीमेंट झालेले आहेत का, किंवा काही मिटिंग झालेल्या आहेत का, तर मिटिंग झाल्या असतील तर कुठल्या शहरात झालेल्या आहेत, तर त्या मिटिंग मधून मग काय उद्दिष्ट ठरवलेले आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय ठरवलेले आहेत, किंवा टार्गेट काय सेट केलेले आहेत, तर हे सगळं आपल्याला विचारलं जाईल. मग क्लायमेट चेंजच्या दृष्टीनं क्योटो प्रोटोकॉल काय आहे, मग क्योटो प्रोटोकॉल मध्ये विकसित देश आणि विकसनशील देश असे 2 गट का पडलं, भारत किंवा चीन सारख्या देशांचं काय म्हणणं आहे, अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजचं काय म्हणणं आहे, नेमकं कोण जास्त पोल्युशन केल्यामुळे क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, तर हा सगळा अभ्यास क्योटो प्रोटोकॉल मध्ये आहे. क्योटो प्रोटोकॉल बंधनकारक होता, त्यानंतर मग 2015 ला पॅरिस अग्रीमेंट
आपण अप्रूव्ह केलं तर पॅरिस अग्रीमेंट हे बंधनकारक नाही आहे, तर का नाही? मग कारण विकसनशील देश आणि विकसित देशामध्ये का भांडणं झाली वगैरे, हा सगळा पार्ट आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि आता मग आपलं आपण कुठल्या फेज मध्ये आहोत, आता सध्या कुठं कॉन्फरन्स चालू आहे, ग्लासगोला सध्या ही कॉन्फरन्स चालू आहे. ओके, तर मग ती कुठल्या देशात मध्ये सिटी आहे, तर तिथं मग सध्या काय चर्चा होत आहेत, तर हा सगळा पार्ट इन्स्टिट्यूशनचा आणि एन्व्हायरमेंटल रिलेटेड अग्रीमेंटचा आहे. ओके, तर हा सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. तुषार, आपले जे लेक्चर्स आहेत हे दोन्ही लँग्वेज मध्ये होतील, म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन केलं जाईल, पण सायन्समध्ये असे काही टर्म्स आहेत जे इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं समजतील. ओके, तुम्हाला पुस्तक पण मी रेफर करतोय ते मराठीमध्येच आहे, पण कंसामध्ये तुम्हाला इंग्रजी वर्ड्स दिलेले असतात, सो बाय लँग्वेज असेल, तुम्हाला काही अडचण येणार नाही. जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल तुम्ही तिथं विचारू शकता. ओके, आता याच्यानंतर शेवटचा पार्ट जो आहे तो आपल्याकडे काही एन्व्हायरमेंटल रिलेटेड चळवळी मुवमेंट झाल्या, ज्या हिस्ट्रीमध्ये त्यांचा म्हणजे इतिहासाने ज्यांची दखल घेतली, तर त्या कुठल्या आहेत? तर बिष्णोई मुवमेंट आहे, त्यानंतर चिपको मुवमेंट आहे ज्याचे सुंदरलाल बहुगुणा हे मेन होते, रिसेंटली त्यांचं निधन झालं, त्यानंतर सायलेंट व्हॅली मुवमेंट कुठं झाली, कुठल्या राज्यांमध्ये सायलेंट व्हॅली येते, त्यानंतर अपिको मुवमेंट काय आहे, जंगल बचाव मुवमेंट कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये झाली, नर्मदा बचाव मुवमेंट काय आहे, त्याचं मेन सामाजिक कार्यकर्त्या कोण होत्या, त्यानंतर टेहरी डॅम काय आहे, तर टेहरी डॅम कुठल्या राज्यांमध्ये होता, कुठल्या नदीवरती होता, टेहरी डॅममुळे काय प्रॉब्लेम येणार होता, मग टेहरी डॅमचा सध्या स्टेटस काय आहे, या सगळ्या मुवमेंट्स जे लोक चळवळीतून ह्या एन्व्हायरमेंटल ज्या ह्या चळवळी आहेत त्या पुढे आल्या आणि गव्हर्नमेंटला सुद्धा विचार करावा लागला, काही ठिकाणी लॉज रिपील करायला लागले, काही ठिकाणी मॉडिफाय करावं लागले हे प्रोजेक्ट, तर हे सगळं आपण मुवमेंट्स मध्ये बघणार आहोत. ओके, सो हा सगळा पार्ट होता आपला सिलेबस आणि त्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे. इन जनरल एन्व्हायरमेंट हा सिलेबस खूप मोठा आहे. ओके, पण आपल्याला ऍग्री एमपीएससीच्या प्रिलिमच्या दृष्टीनं इथं अभ्यास करायचा आहे, त्यामुळे अननेसेसरी जो सिलेबसला पार्ट नाही त्याला आपण खूप डीप मध्ये बघायचं नाही, फक्त ओव्हरऑल बघायचं, म्हणजे विचारलं तरी आपल्याला आन्सर देता येते. इथंपर्यंत काय डाऊट नसतील तर आपण स्टडी मटेरियल बघू, मी जे सांगतोय तेवढं वाचलं तरी ह्या विषयासाठी सफिशियंट राहील. पहिलं पुस्तक आहे दॅट इज एकच मिनिट, याच्यामध्ये जे पहिलं पुस्तक आहे जे तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे, जे 11वीचं पर्यावरण शिक्षण, हे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, तुम्ही कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात गेलं तर हे तुम्हाला मिळेल, हे तुम्ही अवश्य वाचा. त्यातलं कुठले चॅप्टर वाचायचे आणि कुठले वाचायचे नाहीत तुम्ही सांगतोय ते व्यवस्थित आहे का? याच्यातलं पर्यावरण आणि शाश्वत विकास हा आपला सिलेबसचा पार्ट आहे. ओके, त्यामुळे हे सगळं तुम्हाला वाचलंच पाहिजे, ह्याच्यातून तुमच्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होतील. परिसंस्था हा जो टॉपिक आहे हा आपल्या सिलेबसला नाही नाही म्हणतोय. परिसंस्था म्हणजे इकॉलॉजी आणि इकोसिस्टीम, तर हे राज्यसेवेला आहे, आपल्याला हा टॉपिक नाही आहे, त्यामुळे हा नाही केला तरी चालू शकतो. त्यानंतर जैवविविधता मी तुम्हाला सांगितलंय की डायरेक्ट आपल्याला बायोडायव्हर्सिटी हा पार्ट नाही आहे, पण याच्यावरती ऍज अ नॅचरल रिसोर्स कॉन्झर्वेशन म्हणून आपण बघितलं, नैसर्गिक संसाधन कॉन्झर्वेशन, तर याच्यामध्ये हा पार्ट विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्याला हा सिलेबस पण वाचायचा आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधने हा सगळाच वाचायचा, कारण सगळा आपला सिलेबसचा पार्ट आहे. आपत्तीमध्ये आता इथं बरेचसे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती असं दिलेले आहे, म्हणजे भूकंप असेल, सुनामी असेल, तर हे बरेचसे एन्व्हायरमेंटल रिलेटेड नाही आहेत. आता भूकंप काय एन्व्हायरमेंटलमुळे होत नाही, ओके, म्हणजे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनमुळे होत नाही, पण हा खूप छोटा पार्ट आहे, मला वाटते 10-15 पानं असतील, तर किती 20 पानं आहेत, तर तुम्ही एकदा नजरे काढून घालायला काय हरकत नाही, पण याच्यातला डायरेक्ट सिलेबसशी रिलेटेड टॉपिक खूप कमी आहे. ओके, पण एकदा वाचून घ्या. आता भूकंप वगैरे काय हे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचा पार्ट नाही आहे. ओके, तर हे झालं 11वीचं पुस्तक. त्यानंतर याच्यातलं सेकंड पुस्तक जर तुम्ही बघितलं तर 12वीचं पुस्तक आहे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, त्याचे इंडेक्स मी इथे घेतलेले आहे.
मानव व पर्यावरण आपला जो पहिला टॉपिक आहे बघा, तर हा तुम्ही याच्यातून करायचा. ओके, म्हणजे मी तुम्हाला हे वाचाच कंपल्सरी सांगतोय, कारण ज्यावेळी पेपर सेट सेटर पेपर सेट करणार असतो त्यावेळी तो अगदी टेक्स्ट बुक पासून जे ऑथराइज्ड गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहेत ते वापरूनच पेपर काढतो. ओके, त्यामुळे हे तुम्ही वाचलं पाहिजे. आणि दुसरा फायदा स्टेट बोर्ड वाचण्याचा, खूप सोप्या भाषेत एक्सप्लेन केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला कॉन्सेप्ट लवकर समजतात. त्यानंतर पर्यावरण प्रदूषण हे सगळं वाचायचं आहे, वायू प्रदूषण, हवामान बदल, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, घन कचरा व्यवस्थापन म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा पार्ट आहे. त्यानंतर शाश्वत विकास आपण सांगितलं, तर हेही आपला याचा पार्ट आहे. पर्यावरण संरक्षण पद्धती, मग इको लेबलिंग, ग्रीन बिल्डिंग, तर हेही वाचून घ्या. याच्यावरती एखाद दुसरा प्रश्न विचारला जाईल किंवा विचारलं पण जाणार नाही, पण हा वाचणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर जलसुरक्षा आहे, हा स्पेशली आता वॉटर कॉन्झर्वेशनवरती हे फोकस केलेलं आहे, तर हे तुम्ही वाचलं पाहिजे. वॉटर कॉन्झर्वेशन, वॉटर हार्वेस्टिंग कशाला म्हणतात, पाणी टंचाई का होते किंवा दूषितीकरण का होतं, कसं थांबवलं जातं वगैरे, हा छोटासा पार्ट आहे. म्हणजे एक पुस्तक तुम्ही सकाळपासून संध्याकाळी बसला तरी वाचू शकता, कारण आपण आता काय 11वी 12वीला नाही, आता त्यानंतर आपल्याला 4-5 वर्ष चालले, त्यामुळे तेवढी आपली ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढते. आपल्याला काय ते महिनाभर हे पुस्तकं वाचायला लागत नाही, म्हणजे एक पुस्तक एका दिवसात होईल, मॅक्झिमम 2 दिवस घ्या. ओके, त्यामुळे हे वाचून घ्या, आलं लक्षात. तर ह्या 12वीच्या पुस्तकातलं सगळं पुस्तक तुम्ही वाचलं तरी हरकत नाही. ओके, आता दुसरं पुस्तक मी सजेस्ट केलं होतं तुषार घोरपडे सरांचं, पर्यावरण पारिस्थितिकी, किंवा हे तुम्हाला घ्यायचं नसेल, थोडं आणखीन शॉर्ट पाहिजे असेल तर युनिक पब्लिकेशनचं पण सेम नावाचं आहे. ओके, पण ते थोडं शॉर्ट आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी डिस्क्रिप्टिव्ह दिलेलं आहे. तर याच्यामध्ये पण बघा, आपला हे पारिस्थितिकी विज्ञान किंवा जीवावरण, पारिस्थितिकी मूलभूत संकल्पना, अनुक्रमण वगैरे हे टॉपिकला नाही आहे. जलीय परिसंस्था फक्त एकदा वाचू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. महत्वाचं काय आहे, महत्वाच्या परिसंस्था आणि भूस्थित परिसंस्था, म्हणजे याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनच्या अँगलने काही मॅटर दिलेला आहे, म्हणून हे महत्वाचं आहे. अदरवाईज इकोसिस्टम आपल्या सिलेबसचाच पार्ट नाही. ओके, तर याच्यामध्ये जे काही एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे, वॉटर पोल्युशन होत असेल किंवा सॉइल पोल्युशन, तर याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट दिलेले आहेत, माहिती दिलेली आहे, त्यामुळे हे 2 टॉपिकच करा. त्यानंतर बायोडायव्हर्सिटी सांगितलं, हे खूप डीप मध्ये लक्षात घ्या, 130 पानं आहेत, तर एवढा अपेक्षित नाही. मी आता जेवढं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तेवढंच याच्यातलं करू शकता. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय, तर फक्त तुम्हाला बायोडायव्हर्सिटीची संकल्पना आणि महत्व माहीत पाहिजे, त्याचा ऱ्हास का होतो हे माहीत पाहिजे. आता इथं हॉटस्पॉट वगैरे दिलेला आहे, तर आपण फक्त खूप डीप मध्ये जायच नाही, हॉटस्पॉट संकल्पना कुणी मांडली आणि मग जगात किती आहेत वगैरे, तर भारतात किती आहेत, त्यात महाराष्ट्रात किती आहेत, एवढंच आपलं महत्वाचं आहे. किंवा मग कमिटी, माधव गाडगीळ कमिटी, तर कमिटीने खूप काही काही रिकमेंडेशन दिले, तर तेवढं डीप मध्ये वाचायची गरज नाही. आपल्याला माधव गाडगीळ कमिटी ही पर्यावरण किंवा वेस्टर्न घाटशी संदर्भात आहे, सह्याद्रीशी संदर्भात आहे, एवढं जरी माहीत असेल तरी एक्झामच्या दृष्टीनं सफिशियंट आहे. त्यानंतर मग कुठले कुठले नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, कुठले कुठले वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहेत महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं, तर मग कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे हे बघायचं, देश पातळीवरती कुठल्या राज्यांमध्ये आहे तुम्हाला माहित पाहिजे, आणि स्पेशली मग कुठल्या वाईल्ड लाईफ अॅनिमलसाठी ते प्रसिद्ध आहे. जसं आता सरिस्का टायगर रिझर्व आहे, ते टायगरसाठी आहे, ताडोबा टायगरसाठी आहे, खाली तुम्ही ह्याच्यामध्ये गेला दांडेलीला गेला तर एलिफंटसाठी आहे कर्नाटकामध्ये, तर हे कुठल्या वनस्पती किंवा प्राण्यासाठी फेमस आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, त्यानंतर वन संसाधन, इंडियन फॉरेस्टच्या बद्दल त्याच्यामध्ये माहिती दिलेला आहे, इंडियन फॉरेस्ट रिपोर्ट बद्दल दिलेला आहे. ओके, त्यानंतर हा प्रदूषणचा टॉपिक तुम्ही सगळं करू शकता, हे सगळं महत्वाचं आहे. फक्त तुम्हाला जैवविविधतामध्ये सिलेक्टिव्ह करायचं आहे, खूप डीपमध्ये करायचं नाही आहे, आणि पर्यावरण पारिस्थितिक मधलं हे फक्त 2 चॅप्टरमध्ये तुम्हाला वाचायचं आहे, आलं लक्षात. तर एवढं तुम्ही केलं तरी आपल्या ॲग्रीएमपीएससीच्या प्रिलिमच्या दृष्टीने दॅट इज मोर दॅन सफिशियंट, ही 2 पुस्तकं आणि हे पुस्तक येते लक्षात. याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स आहेत का, डाऊट असतील तर विचारा, तुमचे डाऊट्स घेऊ आणि मग सेशन संपूया. एनी डाऊट्स मी तुम्हाला एनेबल करतोय, तुम्ही अनम्यूट करून सुद्धा विचारू शकता. ओके, जर कोण यूपीएससी करत असेल तर त्याने इंग्रजीसाठी एक पुस्तक आहे शंकर आयस म्हणून, मी तुम्हाला याच्यामध्ये लिहून
दाखवतो. शंकरा एस एक पुस्तक आहे, पण ते यूपीएससीच्या एन्व्हायरमेंटसाठी वापरलं जातं. ओके, सो दिस इज व्हेरी वास्ट. तुम्ही याच्यातनं टॉपिक वाईज निवडून निवडून तुम्हाला वाचावं लागेल. ओके, तर वाचायचं असेल तर हे तुम्ही घेऊ शकता. पण जनरली तुषार घोरपडे सरांचं किंवा मी जे युनिकचं म्हणतोय, तर त्यामध्ये कीवर्ड्स इंग्रजीमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे अगदीच तुम्हाला हे मी मराठी काय वाचवलोय आणि डोक्यावरनं चालू आहे असं होत नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नाही जमलं तर तुम्ही शंकर आय एस घेऊ शकता. हे तुम्हाला बऱ्याचशा टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ पण तुम्हाला मिळेल, म्हणजे ओल्ड व्हर्जनची मिळेल तो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. मग पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही बुकशॉपमधून नवीन व्हर्जनचं घेऊ शकता, पण खूप वास्ट आहे कारण यूपीएससी लेवलचा आहे. आपण यूपीएससी लेवल नंतर राज्यसेवेच्या लेवलला येतो, राज्यसेवेनंतर एमपीएससीच्या लेवलला, म्हणजे दोन स्टेजचा फरक आहे डिफिकल्टी लेवल. त्यामुळे तुम्ही आधी मराठी घेऊन बघा कम्फर्टेबल आहे का, कारण खूप काही असा हे नाही आहे, म्हणजे काही शब्द आपल्याला वाचायला उच्चार करायला पण मराठीत अवघड वाटतील, पण कंसामध्ये जर इंग्रजी शब्द असतील ना तर आपण लक्षात येतो. ओके, तेजस्वी तुम्ही डेली वगैरे दोन प्रकारचे अभ्यासाची स्ट्रॅटेजी असते, लक्षात घ्या. ओके, आता काही स्टुडंट काय करतात, हे माझं दिवसाचं टाइम टेबल आहे तर हा पहिला स्लॉट, हा दुसरा स्लॉट, हा तिसरा स्लॉट. ओके, सकाळी उठल्या उठल्या मी समजा 7 ते 10 मला अभ्यास करायचा, तर मी इथं पर्यावरण वाचणार, दुपारी मी बुद्धिमत्ता चाचणी वाचणार, त्यानंतर समजा 4-5 ला चहा झाल्यानंतर मी पुन्हा 2-3 तास दुसरा कुठला तरी विषय भूगोल वाचणार, आणि रात्री झोपताना समजा दुसरा आणखीन एक मराठी विषय असेल. तर अशा स्लॉट मध्ये पण अभ्यास करतात. पण म्हणजे मी जनरली प्रिफेर कसा करायचो की मी सिलेबस बघायचो आणि एक जनरली लक्षात येतं, समजा हे आता 250 पानं मला वाचायची सगळी मिळून, तर एका तासाला जनरली किती पानं होतात, तर समजा 15-20 पानं होतील, तर मला समजा 10 पानं होतात तर मला ह्याला 23 तास द्यावं लागणार आहे. ओके, समजा मी जर 6 ते 7 तास जर अभ्यास करत असेल, 7-8 तास अभ्यास करत असेल, तर मला 4 दिवस लागतील. आता ही 10 पानं वगैरे सुरुवातीला होत नाहीत, आपण 5 पानाच्या वर जात नाही, अगदीच सुरुवातीला वाचत असू, तर अशा पद्धतीने मग हे 8 दिवस लागतील असं गृहीत धरू. तर 8 दिवसाचं टाइम टेबल मी धरतो की 1 तारखेपासून 8 दिवस मला एन्व्हायरमेंटच करायचं आहे. ओके, आणि मग मी ते ठरवून घेतो की आज मला एवढी पानं संपवायचीच आहे. तर तशा पद्धतीने अभ्यास केलेलं जास्त प्रोडक्टिव्ह राहतं. काय होतं बघा, की याच्यामध्ये काही विषय आपल्याला आवडीचे असतात. आता बुद्धिमत्ता चाचणीतला तुम्हाला जरा मेंदू वापरायला लागतो, प्रॅक्टिस करावी लागते, त्रास द्यावा लागतो मेंदूला, तर हे जनरली आपण टाळायला बघतो, बघू की संध्याकाळी करू की, आणि संध्याकाळी तर आपण इतकं थकलेलो असतो की त्या विषयाला हातच लावत नाही. किंवा मराठी व्याकरण असेल किंवा इंग्रजी असेल, तर हे आपले खूप म्हणजे खूप आवडीचे विषय आहेत, तर त्यामुळे आपण दुर्लक्षच करतो. ओके, त्यामुळे जे असे अवघड आहेत आणि त्या कंपॅरिझन मध्ये बघा, चालू घडामोडी मॅगझिनच वाचायचं आहे किंवा सामाईचं चालू घडामोडीचं पुस्तक आणलंय, नुसतं वाचत बसायचं दिवसभर, भारी वाटतं, प्रत्येक वेळी प्रत्येक पेजला नवीन काहीतरी वाचायला मिळतं. सो आपण अननेसेसरी मग चालू घडामोडी सारख्या विषयांना जास्त वेळ देतो. त्यामुळे काय करायचं की असं स्लॉट पाडण्यापेक्षा तुम्ही नंबर ऑफ डेज ठरवायचं, मला एन्व्हायरमेंट ह्या 10 दिवसात संपवायचं आहे तर क्लिअरच करायचं. ओके, मग त्यामध्ये पण डेली टार्गेट्स ठेवायचे, म्हणजे तेवढं केल्याशिवाय मी झोपणारच, एवढं कमिटमेंट पाहिजे. अवरली जर तुम्हाला म्हणजे तुमच्या अभ्यासाची ती स्टाईल असेल आणि तुम्ही खरोखरच तसं मग त्या स्लॉट मध्ये त्या विषयाचं वाचतच असाल, तर तुम्ही कॅरी करू शकता. म्हणजे अगेन, अभ्यासाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, मुद्दा काय आहे की तुमचा अभ्यास झाला पाहिजे. पण इव्हन हे 2-2 तासाचे तुम्ही स्लॉट करताय दररोज, तर ह्याचं पण काहीतरी तुमच्याकडे कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. मी दररोज 2-2 तास सकाळच्या सेशन मध्ये वाचणार आणि 1 महिन्यामध्ये एन्व्हायरमेंट संपवणार, असं तरी काय तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ओके, सर, आणखीन आपले काही डाऊट आहेत का? मेन सिलेक्शन होणार का डेमो सर? येस नो? ओके, सर जर काही डाऊट नसतील तर आपण थांबू. तर तुमचे काही डाऊट असतील तर तुमच्याकडे नंबर आहे, तर त्या नंबरवरून तुम्ही डाऊट्स विचारू शकता. ओके, थँक्यू.